चीफ गेस्ट ऑफ टुडेज वेबिनार प्रोफेसर बी डी केलकर सर, वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली, रिस्पेक्टेड प्रिंसिपल डॉक्टर डी वी गेवडे सर, हेड डिपार्टमेंट ऑफ फर्स्ट ईयर इंजीनियरिंग डॉक्टर अनुष्का ए पाटिल मैम एंड ऑल द फैकल्टीज एंड स्टूडेंट, आई वेलकम यू ऑल वंस अगेन. Nowadays, it has become the compulsion to conduct lectures online. So, online teaching learning has become new normal in these days. We are all facing a tough health crisis, COVID-19 pandemic. I hope you all good health in this pandemic. Such type of lecture add knowledge to all of us, and that's the reason we are conducting innovative lecture series for all the students who are newly joined to PPIT. In coming days also, we'll be arranging such expert lecture for all of you, and I appeal to all of you to take the benefit of all the lectures that we'll be arranging in coming days as well. Once again, I welcome all of you. May I now request to Mr. Vishal Suryavanshi sir to introduce us today's chief guest. Mr. Vishal Suryavanshi sir, over to you. Thank you, sir. Good morning, one and all. I am Dr. Vishal Suryavanshi, Assistant Professor, Department of Chemistry, PPIT Gurgaon. Welcome to all of you. Today we have arranged second lecture of the Innovative Lecture Series. The topic of today's lecture is I Will Be an Engineer. For this lecture, we have invited Professor B.D. Gelkar sir, who was the HOD of Mechanical Engineering Department, Walchand College of Engineering, Sangli. I got his CV in Marathi, so I'm introducing him in Marathi. Pratibhak भालचंद्र दामोदर केळकर सर, सरांचं शिक्षण बी इलेक्ट्रिकल मधून आणि एम ई मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे. सर भालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि तिथूनच ते रिटायर झाले. सरांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात 1961 ते 1992 मध्ये सर कार्यरत होते. ए आर ई एज्युकेशन इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड मिरज 1992 ते 2000 येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथे 1961 ते 1992 या काळात 30 वर्षे यंत्र अभियांत्रिकी विषयातील नामवंत प्राध्यापक म्हणून सर निवृत्त झाले. अध्यापन काळात शिवाजीविद्यापीठ सिनेट सदस्य, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या विकासात उल्लेखनीय सहभाग सरांचा राहिलेला आहे. अध्यापनाबरोबरच प्रयुक्त संशोधनामध्ये व अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर शिक्षण विकासातही मोलाचा सहभाग राहिलेला आहे. अध्यापन काळात इंजिनिअरिंग शिक्षणाला दिशा देणाऱ्या प्रायोगिक शिक्षणास उपयुक्त विविध अभियांत्रिकीच्या विद्याशाखांना उपयुक्त अशा प्रयोग संचांचा संशोधनपूर्ण अभ्यासातून विकास व निर्मितीमध्ये स्वदेशी लॅबोरेटरी इक्विपमेंट ची निर्मिती के आर ई अर्थातच अप्लाइड रिसर्च अँड इंजिनिअरिंगच्या माध्यमातून देशभर प्रसार व परदेशी निर्यात कार्यात सर यशस्वी झालेले आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या स्वयंचलित गुणवत्ता तपासणी यंत्राची संरचना व निर्मितीमध्ये उल्लेखनीय कार्यही सरांनी केलेले आहे. सरांना अनेक पुरस्कार भेटले आहेत, जसे की मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणेचे पारके अवॉर्ड्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, मुंबईचे एंटरप्रेन्योर अवॉर्ड, स्कूल ऑफ अप्लाइड रिसर्चच्या वतीने उत्कृष्ट बैलगाडी डिझाईनसाठी WIPO म्हणजेच वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जिनेवा यांचे सुवर्ण पदक व NRDC डिझाईन अवॉर्ड इत्यादी पारितोषिके सरांना मिळालेले आहेत. सरांची अभियांत्रिकी विषयातील तंत्रशास्त्रज्ञ म्हणून ख्याती आहे. लर्न व्हाइल यू प्ले या वैज्ञानिक खेळण्याच्या विकासातून शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विकास प्रकल्पातून शिक्षण देणारे उपक्रम म्हणून विद्यार्थीप्रिय लेखनमाला व पुस्तके सरांनी प्रसिद्ध केलेली आहेत. 18व्या शतकातील भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान पुस्तक, भारतीय शिक्षण मंडळासाठी धर्मपाल यांचे साहित्य खंडातील दहावे पुस्तक श्री बावा भागवत यांच्याबरोबर सहलेखक म्हणून सरांनी काम केलेलं आहे.
थिअरी ऑफ मशीन्स या विषयावर यंत्रशास्त्र हे मराठी पाठ्यपुस्तक अभियांत्रिकीच्या शिक्षण क्रमासाठी सिद्ध केले. महाराष्ट्र विद्यापीठ मराठी ग्रंथ निर्मिती मंडळाने शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार सरने मिळालेला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या DIPEX या अभियांत्रिकी डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या शोधकतेला प्रोत्साहन देणारा प्रकल्प विकास प्रदर्शन या उपक्रमाच्या निर्मितीमध्ये सरांचा मौलाचा सहभाग राहिलेला आहे. शोधकता व नवसंशोधन, विज्ञान आणि अध्यात्म या विषयांचे व्यासंगी अभ्यासक व लेखक तसेच सांगली येथील नवशोधता केंद्राचे संचालक म्हणूनही सरांनी काम पाहिलेले आहे. तसेच लिखाण काम अजून सुरूच आहे सरांचं. स्टुडंट डायरी, ड्रीम्स ऑफ चॅलेंजेस, शोध शोधकतेचा, ध्यास इनोव्हेशनचा इत्यादी पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. थँक्यू. थँक्यू सर. ओव्हर टू नरवाडे सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर अ थरो इंट्रोडक्शन. आय थिंक सर हॅज बीन लेफ्ट, सो वी विल बी वेटिंग फॉर हिज रिजॉइनिंग. Just wait for 1 minute. So, student, sir has just joined because I think some technical problem was there. So, he has joined now. Sir, can we start? Sir, you are not audible. So, please check whether your mic is on or off. Hello. Okay, sir. You are audible now. Yes, sir. You are audible. I am audible now, no? Yes, sir. You are audible. Oh, yes. Fine. From our principal, sir, Dr. D.V. Ghebre, sir. He has joined now. May I request to Dr. D.V. Ghebre, sir, to say a few words at this moment. Ghebre, sir, please. हॅलो. हां, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर, सॉरी फॉर जॉइनिंग लिटल लेट. Oh, yes. Okay. Fine. So, hearty welcome you for this session, for today's innovative lecture series started by our first year engineering department. I congratulate all first year engineering department, HOD, Dr. A. Patil Madam, Professor S. C. Narwade, Dr. Suryavanshi, and others who are working in first year engineering department. I also welcome all students. We have joined for this online platform for this. I think it will be a memorable lecture today. सर्व विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की प्रोफेसर बी डी केळकर सर हे आम्हा सर्व शिक्षक वृंदांचे गुरु आहेत. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना एक चांगली पर्वणी आज लाभलेली आहे. आणि सरांनी जो विषय निवडलेला आहे की मी इंजिनियर होणार, याच्यातून सरांना काहीतरी आजपर्यंत 80 इतके वर्ष त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, जो का अनुभव आहे, आणि त्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या फेजमधून सरांनी सर गेलेले आहेत,
त्या सर्व फेजचा अनुभव हा माझ्या मते कॉन्सन्ट्रेटेड रूपानं हा विद्यार्थ्यांना आज ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी खरंच मला वाटते की नशिबवान विद्यार्थी आहेत असे जे काही जे कोणी जॉईन झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सर सर जे प्रत्येक शब्द बोलतील तर प्रत्येक शब्दाला काहीतरी किंमत असणार आहे आणि तो शब्द त्या तुम्ही सर्वांनी जपून ठेवावा असे तुम्हाला माझी नम्र विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना. कारण ऑल दिस सेशन ऑर द ऑल द अवॉर्ड्स विच बी अटेंडेड बाय प्रोफेसर बी डी केळकर सर विल बी इनव्हॅल्युएबल अँड विल डिराइव अ लॉट ऑफ मिनिंग. सो ऑल स्टुडंट्स शाल अटेंड इट केअरफुली, लिसन सिन्सिअरली, पॉइंट डाऊन, कीप अ नोटबुक अलॉंग विथ यू, राईट डाऊन an important statement made by the sir or some other concept which may be discussed by sir, and then go through all this your notes and then again rethink on those notes and you can derive a lot of meaning for your life. That is my request to all my students. So without taking much of time, I will request Professor Narvade sir to take this function ahead, and I welcome heartily to Professor B.D. Keळkar sir, who is retired from Walchan College of Engineering, Sangli, and in 1890s we have listened to sir's lectures. Atta je kay new education policy madhe engineering cha shikshan he matrubhashetun dyava asa ek motha change alela aahe. तो चेंज सरांनी 1980-90 दशकातच केलेला आहे. त्यांची त्यावेळची लेक्चर्स ही मराठीमध्येच होती. जे डिझाईन असू देत, कुठले प्रॉडक्ट डिझाईन असू देत, ते विषय त्यांनी मुलांना मराठीमध्ये इतक्या स्पष्टपणे समजावून सांगितलेले आहेत. आम्ही बऱ्याच वेळा सरांची लेक्चर्स ऐकलेले आहेत. इवन दो वी आर नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व टू वर्क अंडर सर, बट वी हॅव लिसन दोज लेक्चर्स. आणि त्यावेळीपासून सरांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे इतकं सरांचं व्हिजन चांगलं आहे, त्यांना फ्युचरिस्टिक असं आम्ही म्हणतो. आणि त्यामुळं आजचे जे काही सरांचे अनुभव असतील तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचे, सिन्सिअरली ऐकून घ्या आणि तुम्ही ते जपा. नुसतं ऐकून सोडून देऊ नका, तर तुम्ही ते जपलं पाहिजे. आणि त्या ते जे विचार आहेत त्या विचाराच्या आधारावर तुम्ही तुमची पुढची करिअर घडवली तर नक्की तुम्हाला यश आहे असं मी ठामपणे सांगतो. आणि आज अनेक विद्यार्थी सरांची आज जगात सगळीकडे आहेत, ते सर्व तुम्हाला असं सांगतील की सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही जर पुढे तुमची कार्यवाही केलात तर निश्चित 101% विल बी हॅव्हिंग अ सक्सेसफुल करिअर. तर सर आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. खरंच सरांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. या वयातसुद्धा इतक्या तळमळीनं समाजासाठी झटणारे असे फार कमी व्यक्ती असतात. आणि सर सिस्टेड फाउंडेशनच्या माध्यमातून फार चांगलं काम सरांचं चालू आहे आणि त्यांच्यातून प्रेरणा आपल्या सर्वांना मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला निश्चित ती प्रेरणा मिळेल आणि यू कॅन गो अहेड विथ द थॉट्स गिवन टू यू बाय ऑनरेबल प्रोफेसर बी डी केळकर सर. सो आय वेलकम यू वन्स अगेन इन PUPIIT ऑनलाईन प्लॅटफॉर्म अँड आय रिक्वेस्ट हिम टू टेक द फंक्शन अहेड. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. जसं म्हणाले की ही न्यू एज्युकेशन पॉलिसी ती मदर टंग युज करण्यास प्रोत्साहित करते. ज्या ज्या देशांनी खरं म्हणजे त्यांच्या त्यांच्या मदर टंग म्हणजे मातृभाषेत शिक्षण दिलं त्या देशांनी तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केल्याचं आपल्याला दिसतंय. खरंच आहे सर. थँक्यू सो मच. मे आय नाऊ रिक्वेस्ट टू टुडेज चीफ गेस्ट डॉक्टर B.D. Keळkar sir to enlighten us at this moment. Keळkar sir, over to you. Yes. Thank you. धन्यवाद. आज पद्मभूषण वसंतदादा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना संबोधन करण्यासाठी मला इथे बोलावलं याबद्दल मी कॉलेजचे प्राचार्य एवढे सर, व्यवस्थापक मंडळ आणि ह्या कार्यक्रमाचे संयोजन करणारे
सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मनापासून आभार मानतो. मला एक प्रकारचा आनंद वाटला की ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अडचणीचा सामना करण्यासाठी खचून न जाता आपला शिक्षणक्रम अबाधितपणे चालू ठेवण्याचा हा जो उपक्रम घेवडे सरांनी योजला आहे त्याचे मी मनापासून स्वागत करतो. याचं कारण अशी काही ना काही परिस्थिती पुढे येतच राहणार आहे, तथापि आपण परिस्थिती पुढे न झुकता त्यातून मार्ग काढून आपल्या विकासाच्या दिशा या आपण पाहिल्या पाहिजेत आणि त्या दिशांना आपण पुढे पुढे प्रगती करत राहिलं पाहिजे. आज डिजिटल माध्यमातून आपण सर्वांशी संवाद साधताना मला जणू असं वाटतंय की मी हॉलमध्ये लेक्चर देतोय आणि माझ्या समोर तुम्ही सर्व सर्वजण बसलेले आहात. हे जे काल्पनिक चित्र आहे हे फार महत्वाचं आहे, हे बोलकं आहे, कारण ह्या कल्पनेतच आपण एकमेकाशी कनेक्ट झालो आहोत. डिजिटल माध्यमातून आज आपण हे लेक्चर ऐकत आहोत आणि आपण माझे विचार ऐकून घेण्यासाठी उत्सुक आहात याबद्दल मला आनंद वाटतो. इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात आपण आज ना उद्या जायचंय असं तुम्ही मनापासून ठरवून जवळजवळ 10 वर्ष झाली, कारण मला असं वाटतंय की आज तुम्ही सर्वसाधारण 18 ते 20 या वयोगटातले विद्यार्थी विद्यार्थिनी असणार आहे. म्हणजे 2000 सालापासून तुम्ही जगात प्रवेश केला आणि 12वी नंतर 18व्या अगर 20व्या वर्षी आपण महाविद्यालयात प्रवेश करून मी इंजिनियर होणार ही जी भूमिका मनापासून स्वीकारली आहे ती फार महत्वाची आहे. कारण नेमकी आज परिस्थिती उलट आहे. 20 वर्षापूर्वी मी इंजिनियर होणार म्हटलं की समाजात त्याला फार मानमान्यता आणि मोठा पद लाभणार अशा तऱ्हेची पालकांची कल्पना असायची. प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा आपण इंजिनियर झालो तर फार महान कार्य केलं असं वाटण्याचे दिवस होते. आज सुद्धा या संकल्पनेला काही तडा गेलेला नाहीये. इंजिनियर होणं आणि विचाराला धरून काम करणं, देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्याचा उपक्रम करणं या गोष्टीची आज सुद्धा गरज आहे. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अशा तऱ्हेची हाक आपण सर्वांना दिलेली आहे. आपण विविध क्षेत्रामध्ये सेल्फ रिलायंट म्हणजे स्वावलंबी बनायचं म्हटलं तर इंजिनिअरिंग क्षेत्रात आणि आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांची गरज आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये साहित्यिक आणखी अन्य व्यावसायिकांची गरज आहे, कारण समाज अशा सगळ्या व्यक्तींनी मिळून बनत असतो. इंजिनियर हा जो घटक आहे तो भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताच्या विकास कार्यामध्ये मोठ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात भाग घेत आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग व्यवसायाचे समाजातील महत्व आणि प्रतिष्ठा वाढत गेली. मला गंमत वाटते आहे की आपल्याकडे जेव्हा इंजिनिअरिंग शिक्षणाचा विकास झाला तेव्हा उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, बंगाल, आसाम या ठिकाणचे विद्यार्थी पुणे, सांगली अशा तऱ्हेच्या महाविद्यालयातून प्रवेश घ्यायला येत असत. आज सुद्धा काही प्रमाणात येतात, पण त्या काळात त्या विद्यार्थ्यांचे पालक भेट पडल्यावर ते असं सांगायचे की अहो आम्ही इतक्या दूरवर मुलांना पाठवतो इंजिनिअरिंग साठी, आम्हाला तो इंजिनियर व्हायला पाहिजे हे तर खरंच आहे, पण लग्नाच्या बाजारात त्याची किंमत फार मोठी वाढते आणि आमचा मुलगा लग्नाच्या मंडपात इंजिनियर म्हणून जेव्हा उभा राहतो तेव्हा आम्हाला फार अभिमान वाटतो. म्हणजे अशा तऱ्हेचं एक सामाजिक वेगळं डायमेन्शन इंजिनियर होणं याला अविकसित भारतातल्या भागातून महत्व प्राप्त झालेलं होतं. असो, मला मुद्दा असा बोलायचा आहे की आज तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करताना मी इंजिनियर होणार म्हणजे ह्या भूमीमध्ये ह्या कॉलेजच्या प्रांगणात माझी 4 वर्ष मी विशिष्ट पद्धतीनं घालवणार आणि मी इथं माझ्या खांद्यावर इंजिनिअरिंगची पताका घेऊन बाहेर पडणार
ह्या तऱ्हेचा मनात तुमच्या चित्र साठवून तुम्ही या लेक्चर मधून बाहेर पडावं असं मला वाटतं. याच कारण काही वर्षापूर्वी आम्हाला पुण्यामध्ये एक आय आय टी मधल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप गाठ पडलेला होता. ते पास होऊन 15-20 वर्ष झालेली होती पण त्यांचा गट सतत स्वतःच्या संपर्कात राहत होता. वेगवेगळ्या व्यवसायात ते होते, म्हणजे कोणी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, कोणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, कोणी कॉम्प्युटर मध्ये, कोणी मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट, अशा विविध प्रकारच्या विद्याशाखामध्ये ते सर्व विद्यार्थी आय आय टीतले पदवीधर असून तज्ञ होते, आपापल्या व्यवसायामध्ये तज्ञ होते. पण ते अजूनमधून एकत्र जमत, दर महिन्याला एकत्र जमत आणि त्यांचा म्हणून एक अभिनव भारताची घडण करण्याचा गट होता. त्यामध्ये ते असं म्हणत की आम्ही खांद्यावर इंजिनिअरिंगची पताका घेतलेली आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे की अशक्य काही नाही, आम्ही कोणतीही गोष्ट शक्य करून दाखवू. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा हा जो एक तऱ्हेचा बाणा आहे आणि हा जो आत्मविश्वास आहे की अशक्य ते शक्य करून दाखवू आम्ही करूनही, आणि आम्हाला अशक्य काहीही नाही, आम्ही नवीन भारताचं स्वप्न घडवू, आम्ही मोठे पूल उभा करू, मोठे मेट्रो सिस्टीम डिझाईन करू, आणखी खाणीमधून विविध धातू काढून त्यांच्यावर प्रोसेसिंग करू, जहाज बांधणी, विमान उद्योग, मोटर गाड्या, टू व्हीलर, अशा विविध तऱ्हेच्या साहित्याचं आम्ही उत्पादन करू, डिझाईन करू, आणि कोणत्याही प्रकारे आम्ही त्यांच्या तुलनेमध्ये मागास असणार नाही. हा जो बाणा त्यांनी दाखवला, त्यांनी काही उदाहरण पण सांगितले की फार चीन, मेक्सिको, ब्राझील, मलेशिया या देशाकडून त्यांच्याकडे स्वतः येतात. इंजिनिअरिंगचे प्रश्न कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्या 20 लोकांच्या गटामध्ये शाखेत असायचे आणि त्याप्रमाणे ते कॉम्बिनेशन एक ऑप्शन करून ते अवघड प्रश्न सोडवायचे. तर अशा पद्धतीचा आय आय टीच्या विद्यार्थ्यांचा एक गट पाहिल्यानंतर मला त्यांचा अभिमान वाटला. तसंच आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांचा 1982 पासून विशेष प्रकारात इंजिनिअरिंग विद्याशाखांचा प्रसार झाला आणि आज पीव्हीपीआयटी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर पडून जवळजवळ 40 वर्ष झालेली आहेत. म्हणजे माझी विद्यार्थ्यांचा एक 1000-1500 विद्यार्थ्यांचा तरी गट एक बाहेर आज विविध पद्धतीनं काम करतो इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये. काहींनी उद्योग काढलेले आहेत, काही नोकऱ्या करतायत. तर अशा तऱ्हेचा हा विकासाचा भाग जो आहे तो इंजिनियर लोक सांभाळत आहेत देशामध्ये. आपापल्या विद्याशाखामध्ये डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर आपापल्या विद्याशाखामध्ये एक तऱ्हेचं कौशल्य मिळवण्याचं आणि कुठल्याही त्या त्या विद्याशाखेमध्ये नवीन काहीतरी घडवण्याची दृष्टी त्यांनी सांभाळलेली आहे. आणि आपल्याला आज जे दिसतं भारताचं चित्र, मोदी साहेब नेहमी म्हणतात की भारत बदलतोय. आजचा भारत हा वेगळा आहे. याच कारण आम्ही 1960 साली म्हणजे 57-60 या काळात आम्ही शिकत होतो. मी जे आज बोलतोय तुमच्या पुढे तो एक प्राध्यापक, निवृत्त प्राध्यापक, आज 80-80 दशकात मी काम करतोय आणि तुम्ही 20 वयाच्या गटामध्ये आहात. म्हणजे आपल्या वयांचं प्रपोर्शन गुणोत्तर हे जवळजवळ 4 आहे. अशा परिस्थितीमध्ये मी कित्येक इंजिनिअरिंगच्या 3 पिढ्या इंजिनिअरिंगच्या पाहिलेल्या आहेत. 50-70 या काळामध्ये इंजिनिअरिंग भारतामधलं फार प्रथमावस्थेत होत. 70-2000 या काळात आपल्याकडचं इंजिनिअरिंग पुढारलं. याचं कारण विविध क्षेत्रात विकास योजना चालू झाल्या आणि त्या विकास योजनांमधून इंजिनिअरिंग शिक्षण घेतलेल्या तरुणांना फार मोठ्या प्रमाणावर मागणी, आणखी त्यांचं कामाचं महत्व होतं. त्यामुळं पहिला टप्पा 1950-70, दुसरा टप्पा 1970-2000 आणि आता 2000 नंतर तिसरा टप्पा हा
इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आणि डिजिटल सायन्सचा काळ आहे. आम्ही जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा इंजिनिअरिंग भारतात प्रथमावस्थेत होतं. टेक्सटाईल उद्योग, ऑइल इंडस्ट्री, काही पोलाद कारखाने अशा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचे उद्योग निर्माण झाले आणि त्यामध्ये भाग घेण्याचं काम इंजिनियर लोकांना करावं लागत असे. 70 सालापासून जे इंजिनिअरिंग भारतामध्ये प्रगत झालं विविध क्षेत्रामध्ये, पंचवार्षिक योजनांच्या रूपानं प्रगती होत गेली आणि 2000 सालापासून त्याच्या अलीकडील पासून सुद्धा जे विद्यार्थी परदेशात गेले त्यांनी तिथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर क्षेत्रात मोठी कामगिरी करून दाखवली आणि जगाच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग नोंदवला. तर अशा तऱ्हेचा इंजिनिअरिंग शिक्षणाचा प्रसार, प्रभाव आणि प्रगती ही जशी भारतात घडत गेली तसा भारतातला इंजिनिअरिंग क्षेत्राचा विकास सुद्धा वाढत गेला. म्हणजे मोदी पंतप्रधान मोदी यांनी जो आत्मनिर्भर भारताचा आज उल्लेख केलेला आहे आणि ते वारंवार आपण स्वावलंबी बनलं पाहिजे, सेल्फ रिलायंट बनलं पाहिजे असं आपल्याला सांगता आहेत आणि त्या दिशेनं आपली प्रगती सुद्धा होत आहे. कारण आजचा भारत हा इतर देशांच्या प्रगत देशांच्या तुलनेमध्ये आपण इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांच्या बरोबरीनं म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, चीन ह्या देशांच्या बरोबरीनं आपली तंत्रज्ञान प्रगत आहे. आपली डिझाईन एबिलिटी, प्रोडक्शन एबिलिटी, कन्स्ट्रक्शन एबिलिटी ही ह्या इतर देशांच्या तुलनेत आहे. आपल्या इथला कामगार इक्वली स्किल्ड विथ एनी अदर सिमिलर वर्कर इन द वर्ल्ड अशा तऱ्हेचा आपली आज स्थिती आहे. आपण 50 ते 70 ह्या काळात विकसनशील देश होतो. 70 ते 2000 ह्या काळात डेव्हलपिंग कंट्री होतो. म्हणजे आधी अंडर डेव्हलप्ड टू डेव्हलपिंग आणि आता 70 पासून 2000 पर्यंत डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड ह्या मधली अवस्था आपण साधत साधत 2000 पासून आपण डेव्हलप्ड कंट्री ह्या स्वरूपात म्हणजे एक विकसित देश या स्वरूपानं इतर देशांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसू लागलो. म्हणजे आपण त्यांच्या तुलनेत समान स्थान मिळवलं आणि त्यामुळं आपल्याला जागतिक राजकारणामध्ये आपलं महत्व वाढू लागलं. आज आपल्याला असं दिसून येईल की आपली इंजिनिअरिंग मधली प्रगती ही ISRO इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जी आहे त्यांनी अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेले उपग्रह आज गेले 20 वर्ष अतिशय पद्धतशीरपणे एफिशियंटली ते उपग्रह काम करतायत. उपग्रह लॉन्च करण्याची सिस्टीम आपण डेव्हलप केलेली आहे आणि पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह नेणे आणखी तो तिथं स्थिरावणे, त्याचबरोबर चंद्रापर्यंत आपली मोहीम नेऊन मंगळयान सोडून म्हणजे अवकाशामध्ये सुद्धा आपलं इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर कंट्रोल सिस्टीम या विषयांचं महत्व आपण प्रस्थापित केलेलं आहे. जमिनीवर म्हटलं तर आपण इतर देशांच्या तुलनेत ज्या मोटर गाड्या बनतात व्हेकल्स ती सगळी आपल्या इथं आपण आज बनवू शकतोय. टू व्हीलर्सचं उत्पादन आपण इथं करतोय एवढंच नव्हे तर आपल्या इथल्या टू व्हीलर्स परदेशात विकल्या जातात. आणखी मोठ्या प्रमाणात बजाज आणि TVS यांच्या गाड्यांना जगात मान्यता आहे. टाटांच्या 4-व्हीलर्सना सुद्धा जगात मान्यता आहे. परदेशातल्या मोटर गाड्यांचे उत्पादक हे भारतात येऊन पुणे, बंगलोर, चेन्नई अशा ठिकाणी मोटर गाड्यांचं उत्पादन आज करतायत आणि त्यांना लागणारं स्किल्ड मॅनपॉवर ही आज आपल्या इथं पुरवली जाते. अशा तऱ्हेचं इंजिनिअरिंग मधलं स्थान आपण जगामध्ये उंचावलेलं आहे आणि अशा काळामध्ये आपण PVPIT च्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करतोय. ही कल्पना मनात ठेवून जर जगाच्या चित्राकडे पाहिलं तर तुमच्या स्वप्नांना आकार देण्याचं कार्य PVPIT मध्ये नक्कीच होईल असं मला विश्वास वाटतो. गमतीची गोष्ट अशी आहे की एका बाजूला हे प्रगत भारताचं चित्र, प्रगत जगात प्रगत होत जाणाऱ्या इंजिनिअरिंग क्षेत्राचं चित्र आणि त्याचबरोबर मानवाला भेडसावणाऱ्या कोरोना या महामारीच्या साथीनं सबन मानव जमातीला म्हणजे मानव जमात म्हणण्याचं कारण सुशिक्षित, अशिक्षित
आणि अति प्रशिक्षित म्हणजे ऍडव्हान्स असे जे सायंटिफिक कम्युनिटी आहे त्यांना सुद्धा प्रश्न पडावा अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे. नेमकं माहित नाही की ह्या अडचणीतून ह्या महामारीच्या संकटातून आपण कसे वर येणार आणि आपण कसं स्वतःला सावरणार हे जगाला सुद्धा आज माहित नाहीये. आपण सर्वजण ह्या अडचणीच्या परिस्थितीतून जात असताना सुद्धा एक तऱ्हेचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिल्डिंग कपॅसिटी भारतभर आपल्या विविध क्षेत्रातून पसरलेली आहे आणि आपल्याला जे नेतृत्व लाभलेलं आहे त्याची सुद्धा निष्ठा आणखी विश्वास काम करण्याची कपॅसिटी एबिलिटी थिंकिंग पॉवर आणखी या सगळ्या गोष्टींनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन लाभतंय. त्यामुळं आपण याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं देशाचा विकास करू आणि देशाचा विकास करण्याकरता आमच्यासारखी माणसं ही तर नक्कीच लागणार आहेत असं तुम्हाला वाटणार आणि ते बरोबर पण आहे. जरी आज मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश करताना समोर दिसत असलं की अरे बाहेर नोकऱ्या कुठे आहेत, मी पास झाल्यानंतर मला नोकरी मिळणार आहे की नाही, मी पास झाल्यावर मी कुठल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करायला उभं राहणार असे प्रश्न तुम्हाला मनातून भेडसावणार अशी आज स्थिती आहे. खर तर बाहेर नातेवाईकात आणि मित्रमंडळी तुम्हाला म्हणत असतील अरे तू इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन काय करणार आता, मग कुठे आहेत नोकऱ्या काय होणार. मित्रांनो मला तुम्हाला असं सुचवायचं आहे की असं म्हणणारी मंडळी तुम्हाला गाठ पडतील पण अशा प्रश्नाने भांबावून जाण्याचं कारण नाही. कारण टू इंजिनियर याचा अर्थ जर आपण समजून घेतला की अडचणीवर मात करणे हाच इंजिनिअरिंग एज्युकेशनचा गाभा आहे आणि इंजिनिअरिंग ह्या संकल्पनेचा अर्थ मानवाला अडचणीतून बाहेर काढून सुधारित जीवन पद्धतीकडे नेणे हा इंजिनिअरिंग एज्युकेशनचा महत्वाचा उद्देश आहे. आणि जगभर इंजिनिअरिंगचा प्रसार जो झाला तो मानवी जीवनाचा क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ ही उंचावणे अशा पद्धतीनंच हा विकास होत गेलाय. आणि आज आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे जो जे वांछील तो ते लाहो अशी स्थिती आज आपल्याला विविध क्षेत्रात झाली आहे. आपल्या घरातली साधनं बस स्टँडवरची एकूण कार्यपद्धती व रेल्वे स्टेशनवरची कार्यपद्धती विमानतळावरची कार्यपद्धती अशा विविध तऱ्हेच्या ते दळणवळणाचे साधन आहेत प्रवासाची साधनं आहेत ती पाहिली तर आपण किती पुढारलोय किती आपल्या जीवनाची क्वालिटी म्हणजे जीवनाची जीवनाचा दर्जा उंचावलेला आहे आपल्याला हे विविध पद्धतीनं उदाहरणामधून दिसून येतं. अशा परिस्थितीत जेव्हा महामारीचं सारखं संकट आंतरराष्ट्रीय पातळीवर येतं तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सुद्धा सायंटिफिकली आपण शोधलेले आहेत. आपण वर्तमानपत्रातून वाचत असाल की मोठ्या प्रमाणावर म्हणजे 4 ते 10 पद्धतीचे लस तयार झालेले जगामध्ये आणि त्या सर्वांमध्ये भारतामध्ये तयार झालेली लस ही अव्वल दर्जाची आहे आणि त्यामधून ह्या कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवकरच म्हणजे येत्या 4-6 महिन्यातच भारत आपण सुसज्ज म्हणून पुढे जाऊ. त्यामुळं कोरोनामुळे आलेल्या ह्या इंजिनिअरिंग उद्योगाला लागलेल्या ग्रहणाला सुटायला फारसा वेळ लागणार नाहीये. बघता बघता ह्या 4-6 महिन्यामध्ये परिस्थिती सुधारेल. आता आपण बातम्या विविध तऱ्हेच्या इकॉनॉमिक टाइम्स वगैरे जर वाचल्या तर पुन्हा उद्योग सुरू झालेले आहेत, त्यांचं उत्पादन वाढू लागलेलं आहे, आणखी आपला जो GDP आहे तो पण वाढत आहे आणि महागाईचा दर कमी होतोय. अशा तऱ्हेचे विकासाचे जे वेगवेगळे हे आहेत तरजुमे ते आपण सुधारत चाललो आहोत असं आपल्याला दिसून येतं. तेव्हा आज इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशद्वारामध्ये येत असताना तुम्हाला कोणी जर घाबरवलं असेल की अरे इंजिनियर होऊन काय करणार तर तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. मी इंजिनियर होणार, भारताच्या विकासामध्ये भाग घेणार, प्रसंगी जगामध्ये इतर देशामध्ये जाऊन सुद्धा मी माझ्या इंजिनिअरिंग ज्ञानाचा ठसा उमटवणार अशा तऱ्हेची मनीषा आणि उमंग मनामध्ये बाळगायला काहीही हरकत नाही. तेव्हा मित्रांनो मला असं वाटतंय की तुम्ही ज्या विविध भागातून आज आलेला आहात भारत म्हणजे महाराष्ट्राच्या साधारण दक्षिण भागातून तुम्ही विविध ठिकाणच्या ग्रामीण अगर शहरी भागातून या कॉलेजमध्ये आज प्रवेश करताय तर आपली पार्श्वभूमी आणि कॉलेजचे एकूण
परिसर म्हणजे ज्या पार्श्वभूमीतून आला त्या तुलनेत पालिका परिसर हा फार सुधारलेला पुढारलेला आहे. इथं मोठ्या इमारती आहेत, सुसज्ज ग्रंथालय आहे, मोठं क्रीडांगण आहे, ऑडिटोरियम आहे आणि एकूण इमारतींची ठेवण आणखी जो एकूण संच आहे प्रयोगशाळांचा आणखी लॅबोरेटरीचा वर्कशॉप मधला असा जो सगळा संच आहे तो विकसित आहे. आणि इथं पार डिग्री आणखी पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन म्हणजे पदव्युत्तर शिक्षण सुद्धा ह्या संस्थेमध्ये तुम्हाला घेता येणार आहे. अशा सुसज्ज अशा संस्थेमध्ये आपण शिक्षण घेणार याबद्दल तुम्हाला नक्कीच अभिमान वाटायला काहीही हरकत नाहीये. आपण ज्या कॉलेजमध्ये चाललोय तिथला अध्यापक वर्ग प्रशिक्षित आहे, तिथल्या जाणीवा, कारण शेवटी जाणीवा या महत्वाच्या आहेत. काय जाणीवा घेऊन आपण काम करतोय. आजच्या काळामध्ये इनोव्हेशन आणि एंटरप्रिनरशिप हे शब्दही फार महत्वाचे आहेत. केवळ नोकरीच करणार असं समजून तुम्ही ह्या कॉलेजमध्ये प्रवेश करू नका, कारण इथं तुम्हाला असंही नक्की शिकवणार आहे की केवळ नोकरी नव्हे तर मी स्वतः नोकऱ्या निर्माण करीन, अशा तऱ्हेचा उद्योग मी चालवीन, मी सुरुवातीला अनुभव घेईन काही इंडस्ट्रीमध्ये काही बिझनेसमध्ये आणि नंतर 5-10 वर्षांनी माझा स्वतःचा उद्योग सुरू करेन. अगर मी शिकत असतानाच जो माझा प्रोजेक्ट घेतलेला असेल त्यामधून मी काही इनोव्हेशन म्हणजे नवीन छोट्या मोठ्या गोष्टी शोधून एक नवा प्रॉडक्ट माझा विकसित करीन आणि त्यावर आधारलेला उद्योग मी करीन, अशा तऱ्हेचं सुद्धा वातावरण आज सगळीकडे पसरलेलं आहे. विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून इनोव्हेशन म्हणजे नवशोधन करणं आणि नोकरी शोधण्याच्या ऐवजी एंटरप्रिनरशिप म्हणजे उद्योगाचा विकास करण्याचं तंत्र शिकून उद्योग निर्माण करणं, उद्योग प्रस्थापित करणं म्हणजे उद्योजकता विकास करणं या गोष्टी सुद्धा शिकवल्या जातात. त्यामुळं केवळ आपण एक उद्योग आपण एक इंजिनियर म्हणून इथून बाहेर पडणार नाहीये तर एक इनोव्हेटर म्हणजे नवीन गोष्टी विकसित करण्याचं ज्ञान आणि माहिती घेऊन त्याचबरोबर उद्योग स्थापन कसा करायचा, याच बिझनेस चालू कसा करायचा हे सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला या कॉलेजमध्ये शिकवलं जाणार आहे. त्यामुळं केवळ आज शिरताना मी एक थांबले तरुण, मी एक धडपडणारा तरुण, म्हणजे धडपडणारा म्हणजे मी माझा स्वतःचा विकास करण्यासाठी धडपडतोय, पण मी भांबावलोय, परिस्थिती ही तशी अनुकूल नाहीये, तरी पण या कॉलेजमध्ये मला विविध प्रकारचं शिक्षण मिळणार आहे, मला जीवनाची रचना करण्याचं कौशल्य सुद्धा इथं शिकवलं जाणार आहे आणि इथला शिक्षक वर्ग, अध्यापक वर्ग, प्राध्यापक वर्ग आणि इथलं वातावरण मला इंजिनियर होण्यास अतिशय अनुकूल आहे आणि इथं मी एक उत्तम इंजिनियर होणार अशा तऱ्हेचा मनामध्ये विश्वास बाळगायला तुम्हाला काहीही हरकत नाही. मित्रांनो, हे सगळं घडत असताना झाला का वेळ? हॅलो. हा येस सर. हा सर. हॅलो. हा सर, मध्ये काही अडचण आली असणार आणि आपल्याला कदाचित हॉलमध्ये जेव्हा आपण लेक्चर करतो तेव्हा सुद्धा पीए सिस्टीम मध्ये काहीतरी समस्या निर्माण होते, अगर वीज जाते अशा तऱ्हेचे उपक्रम अशा तऱ्हेच्या गोष्टी घडतात. तसंच आज डिजिटल सिस्टीम मध्ये काहीतरी समस्या असेल त्यामुळे 1-2 मिनिटं आपली वाया गेली असं वाटलं असेल. तथापि मला असं वाटतंय की आपण इंजिनिअरिंग शिक्षणाच्या दृष्टीनं 2 गोष्टी बोलत होतो तर मला आणि 1-2 गोष्टी आपल्या नजरेला आणायच्या आहेत की आता प्रत्यक्ष कॉलेज सुरू व्हायला 1-2 महिने अवकाश आहे. नेमकं नक्की केव्हा सुरू होईल असं आपल्याला सांगता येत नाही. तथापि ह्या डिजिटल माध्यमातून सुद्धा आपण काही ऑनलाईन लेक्चर्स वगैरे ते कॉलेज सुरू करेल, त्यामुळं एक ना एक प्रकारे नक्कीच आपल्याला शिक्षण मिळत राहील. आपल्या शिक्षणात व्यत्यय आला तरी काही ना काही पद्धतीनं आपण पुढे जात राहू याबद्दल मला खात्री वाटते. हा हॅलो. हॅलो हॅलो. हा मला खात्री वाटते
पण मला एक असे तुमच्यासाठी एक प्रोग्राम द्यावा सारखा वाटतो. प्रोग्राम म्हणजे कसं, कॉलेज सुरू व्हायला जो 2 महिन्याचा अवधी असेल त्यात मी स्वतःला जास्त तयार करणार आहे. इंजिनिअरिंग शिक्षणासाठी मला माझ्या ज्या काही उणीवा असतील त्या मी भरून काढणार आहे असं जर ठरवलं तर माझ्या मनात तुमच्यासाठी एक 12 कलमी कार्यक्रम मी तयार केलाय. म्हणजे कसं पहा, त्या 12 कलमी कार्यक्रमामध्ये सांगतो तर मी स्वतःच अनालिसिस करणार. पहिली गोष्ट त्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात, SWOT, स्ट्रेंथ अँड विकनेस. माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत, म्हणजे माझी शक्ती कशात आहे. शक्ती याचा अर्थ मानसिक आणि बौद्धिक विचाराची क्षमता, परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टीची माझी तयारी किती आहे त्याला स्ट्रेंथ म्हणतात. विकनेस म्हणजे मला वाचायला आवडतं, जास्त वाचायला आवडतं, कमी वाचायला आवडतं, अशा तऱ्हेचं आपल्या काही लकबी असतात. म्हणजे त्याला मी फार विकनेस असं म्हणत नाही, पण आपल्याला काही गोष्टी जास्त रुचतात, काही गोष्टी जास्त भावतात आणि काही गोष्टी नकोशा वाटतात. तर तो विकनेस आपला नेमका कुठला आहे तो आपण तपासून पाहणे म्हणजे स्ट्रेंथ विकनेस. आणि आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्या संधी येणार आहेत, ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे आपलो आपण शिकलो तर आपल्याला संधी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत. त्याचप्रमाणे आपण इनोव्हेशनचा जास्त विचार आणि अभ्यास केला, कॉलेजमध्ये जास्त इनोव्हेशनवर भर दिला तर आपण छोटा मोठा शोध सुद्धा लावू शकतो असा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे उद्योजकतेचं शिक्षण आपण घेतलं तर केवळ नोकरीसाठी धडपडतोय अशी आपली अवस्था होणार नाही. आपण छोटा मोठा व्यवसाय 4-8 वर्षामध्ये सुरू करू शकू. अगर लगेच सुद्धा थोडा कौशल्यावर आधारित असा आपण एक छोट्या उद्योगाचा प्रयोग करू शकू अशा तऱ्हेचा ऑपॉर्च्युनिटी ह्या विषयाच्या संदर्भात तुम्ही विचार करू शकाल. म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. थ्रेट याचा अर्थ आपल्या प्रगतीला कोण कुठला अडथळा असू शकतो. आपण आळस केला, लक्ष दिलं नाही, अगर कुठल्या तरी इतर गोष्टीला आपण लोभाने मुख्य मुद्द्याशी लक्ष न देता इतर काही गोष्टी करू लागलो तर तो थ्रेट मोठा आहे. आजच्या काळामध्ये अशा तऱ्हेचा आपल्या प्रगतीला मोठा अडसर हा असू शकतो. आपण कुठल्या तरी मित्रांच्या गटामध्ये व्यसनाच्या आधारानं आणि अन्य काही प्रलोभनाला बळी पडून जीवनाची आपला क्रम हा चुकीच्या मार्गाला लागू शकतो अशा तऱ्हेचा थ्रेट. म्हणजे याला स्वॉट अनालिसिस म्हणतात, SWOT अनालिसिस. आपण स्वतःचा असा अनालिसिस करून आपल्या डायरेक्ट लिहून ठेवावं. आपल्यामध्ये जे गुण कमी आहेत ते आपण आत्मसात करायचा प्रयत्न करावा आणि जे अवगुण आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. अशा तऱ्हेचं हे स्वॉट अनालिसिस हे फार महत्वाचं आहे. फिटनेस सुद्धा महत्वाचा. माझी शारीरिक क्षमता आणि माझी काम करण्याची कुवत ही वाढली पाहिजे, त्याला फिजिकल फिटनेस म्हणतात. त्यासाठी दररोज एक अर्धा तास तरी किमान व्यायाम करणं, पळायला जाणं, अशा तऱ्हेचे उपक्रम आपण चालू ठेवले पाहिजेत. त्यामुळे फिटनेस हा जसा शारीरिक महत्वाचा आहे तसा बौद्धिक आणि मानसिक फिटनेस हा तेवढाच महत्वाचा आहे. आपण पटकन रागावतो, पटकन रुष्ट होतो, आपण आपली कॉन्फिडन्स गमावतो असं होत असेल तर आपण स्वतःला ओळखून त्यावर इलाज केला पाहिजे. म्हणजे आपला निर्धार, आपल्या मनाचा निश्चय हा अतिशय उच्च प्रकारचा व्हावा. आपण हा जो मनोविकास आहे हा साधणं महत्वाचा आहे. त्यासाठी चांगली पुस्तकं वाचणं, चांगल्या मित्रांच्या सहवासात राहणं, या गोष्टी तुम्ही आता सुद्धा करत असाल पण त्या लक्षात ठेवा. म्हणजे स्वॉट अनालिसिस बरोबर आपला फिटनेस सांभाळणं, आपली मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवणे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलं की ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला मी एक प्रोग्राम देणार आहे तर तो प्रोग्राम मी सांगतो. सर्वसाधारण
तर सर्वप्रथम या 2 महिन्याच्या अवधीचा एकूण तुम्ही असं प्लॅनिंग करा की सर्वप्रथम तुम्ही 5-6 मित्रांनी मिळून एक गट करून सायकल वरून अगर बाईक वरून आपल्या परिसराची साधारण 200 किलोमीटरच्या परिघामध्ये 200 किलोमीटर त्रिज्येच्या सहलीचं 10 दिवसाचं नियोजन करून त्यामध्ये एखादा इंडस्ट्री पाहणं, एखादा म्हणजे कारखाना पाहणं, एखादा भारतीय विकासामधला एक महत्वाचा कारखाना किंवा योजना पाहणं, म्हणजे उदाहरणार्थ कोयना धरणाला भेट द्यायची आहे इंजिनिअरिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं असं म्हटलं तर तो एक पॉइंट, आणि मग त्याच्या भोवतीनं चिपळूण सारखा एखादं म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचं गाव, आणखी जिथं महामार्गाची कामं चालली आहेत अशा नॅशनल हायवे म्हणजे पुणे बंगलोर रस्त्यावरची महत्वाची कामं, तर अशा विविध तऱ्हेच्या विकास कामांचा मनात यादी धरून एक 300-150 मैलाच्या परिसरामध्ये तुम्ही जर भटकायचं आणखी फिरून यायचं असं ठरवलं तर तुम्ही पहिल्यांदा सहलीचं नियोजन करा. कारण त्या सहलीमध्ये तुमच्या मित्रांमध्ये एकोपा, मैत्री, आपुलकी या सगळ्या गोष्टी वाढतील. त्याचबरोबर तुम्ही आधी भेटून परवानगी घेऊन एखाद्या इंजिनिअरिंग कारखान्याला भेट द्या. तिथं आज काम कसं चालतं, वेगवेगळी मशिनरी, कामगार, ह्या सगळ्या यंत्रणा कशा चालतात त्याची पाहणी करा. एखादं गॅरेज, 2 चाकी अगर 4 चाकी ट्रॅक्टरचं सुद्धा, तर गॅरेजमध्ये जमलं तर पहा गंमत कशी वाटते. 8 दिवस तिथं कामाला जायचं हेल्पर म्हणून, 8 दिवस त्यांची परवानगी घेऊन सकाळी 9 जायचं, संध्याकाळी 5 घरी. तर अशा परिभाषेत तिथं काम करण्याचं, जे पडेल तिथे सांगतील ते काम. त्यामुळं प्रत्यक्ष इंजिनिअरिंग स्किल मधली काम करणारी माणसं कसं काम करतात तर हे आपल्याला कळून येईल. आणि अशा इंजिनिअरिंगच्या कामामध्ये हात आणि कपडे मळवून घेऊन सुद्धा कामात आनंद कसा घ्यायचा याचा तुम्हाला, याची तुम्हाला शिकवण मिळेल. एखाद्या मोठ्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन, म्हणजे मल्टी स्टोरेड बिल्डिंग चाललेली असती, तिथं विविध तऱ्हेचे म्हणजे एक क्रेन असती, एक अप अँड डाऊन करणारी ट्रॉली असती, अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या ज्या यंत्रणा तिथं वापरल्या जातात त्यांची माहिती घ्या. कसे कामगार धोका पत्करून मोठ्या मोठ्या उंचीवर काम करत असतात त्याची, म्हणजे ते तुम्हाला दिसून येईल. म्हणजे एखाद्या मोठ्या यंत्रणेत काम कसं चालतं, विकास कामामध्ये विविध प्रकारच्या इंजिनियर्सचा आणि कामगारांचा कसा सहभाग असतो, त्यांच्यामध्ये कसं कोऑपरेशन असतं, हे सुद्धा तुम्हाला दिसून येईल. त्याचप्रमाणे मोठ्या बांधकामावर जसं गेला जाणार तुम्ही, तसं शेतावर काम करणाऱ्या ट्रॅक्टर, नांगर आणि इतर अवजारे यांचं सुद्धा 8 दिवस जाऊन तुम्ही निरीक्षण करा, त्यांच्यात भाग, त्यांच्यात सहभागी होऊन काम करा. त्याच्या पुढं बसस्टँडवर जाऊन, म्हणजे आत बसस्टँडच्या माग एक मेंटेनन्स विभाग असतो, तिथं बसेस काही खोलून ठेवलेले असतात, म्हणजे इंजिन खोलून ठेवलेत, सगळे टायर बाजूला काढल्यात, अशा तऱ्हेचं वातावरण तुम्हाला दिसेल. आणि बरेच कामगार तिथं यंत्र दुरुस्तीचं काम करत असतात, तिथेही जाऊन त्यांची पाहणी करा, माहिती घ्या. घरगुती उपकरणं आपण सहजपणे वापरतो, त्यामध्ये वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे आणि एसी आहे, वॉटर फिल्टर आहे, अशा तऱ्हेची जी आपण उपकरणं म्हणजे विविध साधनं वापरतो त्याचं मेंटेनन्स करणारी माणसं असतात, तर त्यांना भेटून तो मेंटेनन्स कसं करतात, अगर ती आपले घरातल्या वस्तू कशा चालतात याचंही नीट निरीक्षण करा. रेल्वे स्टेशनवर जाऊन तिथली कामकाजाची पाहणी करा. म्हणजे गंमत म्हणून सांगतो तुम्हाला की तुम्ही मिरज स्टेशनवर जाऊन स्टेशन मास्टरला भेटून 4-5 मित्रांच्या गटानं जर असा व्यवस्थित प्रयत्न केला तर आम्हाला इंजिन बघायचंय असं म्हटलं तर ते यार्डातल्या इंजिनावर तुम्हाला जाऊन परवानगी देतील पाहायला. म्हणजे एकूण इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंधित ज्या मशीनरीज आहेत, ज्या सिस्टीम्स आहेत, ज्या यंत्रणा आहेत त्यांची पाहणी करण्याचा उपक्रम तुम्हाला ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये
एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून करता येईल. मनापासून तुम्ही ठरवलं तर 7-8 मित्रांच्या गटामध्ये विविध तऱ्हेच्या ठिकाणी जाण्याचा उपक्रम आखून हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रशिक्षण घेण्याच्या आधी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकण्याच्या आधी एकूण काय पद्धतीचा आपण शिकणार आहोत याचा मागोवा घेता येईल. अब्दुल कलाम यांचं इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक वाचा, म्हणजे जसं मी विविध ठिकाणी भेट द्या असं म्हटलं तसं इग्नायटेड माइंड्स हे म्हणजे कुठली पुस्तकं वाचा ते सांगतोय. इग्नायटेड माइंड्स म्हणजे अग्निपंख हे पुस्तक वाचा, मी उद्योजक होणारच हे विठ्ठल कामत यांचं पुस्तक वाचा, विश्वास नांगरे पाटील यांचं पुस्तक वाचा म्हणजे त्यांनी कॉन्फिडन्स कसा डेव्हलप केला ग्रामीण भागातून येऊन युपी एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासारखा अभ्यास करणं आणखी परीक्षा म्हणजे अशा विविध अडचणीतून त्यांनी कसा मार्ग काढला हेही तुम्हाला कळेल. बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र वाचा आणि शिवाजी सावंत यांचं छावा हे पण पुस्तक वाचा. म्हणजे मला असं म्हणायचंय की आज प्रवेश करताना तुम्ही अशी कल्पना करू शकता की शिवाजी कुठलंही काम सुरू करायच्या आधी एक संकल्प करतो आपण आणि तसं त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात करण्याच्या आधी रोहिणेश्वराला जाऊन जी शपथ घेतली त्याचं स्मरण तुम्ही करा. तशासारखं एखादा आपण अशा विविध ठिकाणी भेटी देऊन अशी मनातल्या मनात एक आपल्याला आपण निश्चय करायला हवा की मी हे करणार, मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल केमिकल आणि कॉम्प्युटर अशा कोणत्याही विद्याशाखेमध्ये जाईन पण तिथं गेल्यावर मी मनापासून त्या सगळ्या फॅसिलिटीजचा उपयोग करून घेईन, चांगल्या पद्धतीनं कसं शिकायचं हे प्राध्यापकांच्याकडनं समजून घेऊन मी माझं एक जीवित कार्य म्हणून हे शिक्षण करतोय अशा तऱ्हेचा भाव मनात ठेवला. शिवाजी महाराजांच्या सारखा नवनिर्मितीचा ध्यास घेतला तर तुम्हाला केवळ नोकरीसाठीच आपण शिकतोय असं न वाटता आणि प्रसंगी तशी परिस्थिती आली तर मी स्वतःचा छोटा उद्योग सुरू करू शकतो, शिक्षणाबरोबरच मी काही इतर स्किल पण डेव्हलप केलेली आहेत असं म्हणजे उदाहरणार्थ कॉम्प्युटरचे विविध सॉफ्टवेअर त्याचं शिक्षण घेऊ शकतो आपण किंवा इतर एखादे स्किल सुट्टीमध्ये मग ते स्किल वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटेशनचा असेल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असेल कॉम्प्युटर म्हणजे मोबाईल दुरुस्तीचा असेल तर अशी आपण जे विविध तऱ्हेची स्किल्स आसपास पाहतो त्यातलं सुट्टीमध्ये असं एखादं स्किल 4 वर्ष सतत लक्ष घालून जर आपण डेव्हलप केलं तर मग केवळ नोकरी हाच पर्याय आपल्या समोर राहत नाही. तर अशा तऱ्हेनं केवळ म्हणजे पुस्तकातून काही प्रेरणा घेऊन आपण आपल्या मनाचा निर्धार वाढवू शकतो, मनाची ताकद वाढवू शकतो. यासाठी दुसरं एक आणि सुचवायचं मला की तुम्ही गावातले गाडीवाले फेरीवाले छोटे दुकानदार विविध व्यावसायिक यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे काय अडचणी आहेत याचा मागोवा घ्या कारण अडचणीवर उत्तर काढणं याला इनोव्हेशन म्हणतात. म्हणजे आपण इनोव्हेशन कुठल्या गोष्टीवर करू शकतो कॉलेजच्या शिक्षण क्रमामध्ये सुद्धा हे तुम्हाला अशा तऱ्हेच्या गाव म्हणजे आता उदाहरणार्थ ग्रीन हाऊस आहे गावाशेजारी तर ग्रीन हाऊस मध्ये कुठली इन्स्ट्रुमेंट्स लावली आहेत काय पद्धतीनं ते तिथं लागवण करतात फुलाची शेती करतात आणि परदेशात पाठवतात असं सगळं जे आहे ते त्या ग्रीन हाऊसने जाऊन पाहिलं तर मग त्या पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंटेशन आणखी इतर रचना कशा करतात असे विविध उपक्रमातलं तुम्हाला माहिती कळेल आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काय इनोव्हेशनची गरज आहे हे तुमच्या मनात तुम्हाला साठवता येईल आणि जाणून घेता येईल. जवळच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये म्हणजे उदाहरणार्थ कराड सांगली मिरजची MIDC पलूस किर्लोस्करवाडी या तऱ्हेच्या ठिकाणी जे इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत तिथं तुम्ही एक फेरफटका फेरफटका म्हणजे कसं 8 दिवस विविध कारखान्यांना म्हणजे त्या परिसरातनं हिंडणं आपल्याला इंटरेस्ट वाटेल अशा एखाद्या कारखान्यात जाऊन स्वतःची ओळख करून देऊन विनंती करून आपण तो कारखाना किंवा ते युनिट हे पाहू शकतो. तर तुम्ही ह्या वातावरणाशी एकरूप होण्यासाठी हे सगळे उपक्रम करावेत असं मला वाटतं. आता हे सगळं करताना आपली डायरी ठेवण्याची एक पद्धत ठेवा तुम्ही म्हणजे मी दररोज जे संकल्प करतोय मनात ठरवतोय त्याचा हिशोब माझा स्वतःचा आरसा म्हणून मी डायरी कडे बघतो असं समजून स्वतःची डायरी जर लिहायला सुरुवात केली तर डायरीचा उपयोग तुम्हाला स्वतःचा विकास साधण्यासाठी त्याचा कार्यक्रम त्याचं शेड्यूल करण्यासाठी होऊ शकेल. दररोज इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्र
अर्धा तास तरी वाचावं म्हणजे जगात काय चाललंय. आणखी जगात आपण एक इंजिनियर म्हणून प्रगत होऊन बाहेर पडताना जगातल्या एकूण वातावरणाचा सुद्धा परिचय पाहिजे. या दृष्टीनं हे 12 मुद्दे मी 13 मुद्दे मांडलेले आहेत. 13 पॉइंटचा हा कार्यक्रम तुम्ही ह्या सुट्टीमध्ये महिन्याभराच्या 2 महिन्याच्या काळामध्ये ह्या कार्यक्रमाकडं मुद्दाम लक्ष देऊन त्याचं प्लॅनिंग करून त्याची योजना करावी असं मला तुम्हाला सुचवावं वाटतं. मित्रांनो, मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी एकूण तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश करण्याच्या पहिल्या दिवशी एकूण इंजिनिअरिंग विद्याशाखा कशा आहेत यांचा थोडक्यात मागोवा माझ्या बोलण्यामधून तुम्हाला मिळाला असेल. कारण आतापर्यंत तुम्ही फक्त 12वीच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील एवढंच पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष इंजिनिअरिंगची मनोकामना तुम्ही मनात ठेवलेली आहे पण ती नेमकं कसं क्षेत्र आहे याची माहिती कधी घेतलेली नाहीये. तर त्यासाठी मी तुम्हाला विविध तऱ्हेचे उपक्रम सुचवलेत आणि त्यामधून आपण आपला विकास म्हणजे सुट्टीतल्या काळामध्ये इंजिनिअरिंग शिक्षणासाठी मी जास्त तयार आहे अशा भूमिकेत येण्यासाठी हा उपक्रम करावा असं मला सुचवल्यासारखं वाटतं. आणि आजच्या या लेक्चरमध्ये लेक्चरच्या बरोबरच तुमच्या काही कल्पना जाणून घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळं मी फार बोलतोय असं न होता तुमचे प्रश्नही विचारा म्हणजे आपल्याला आणि काही गोष्टींचा मागोवा घेऊन तसं बोलता येईल. मित्रांनो, मला असं वाटतंय की तुम्ही आता प्रश्न विचारावेत. थँक्यू सर. सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की त्यांना काही क्वेश्चन असतील, काही त्यांना काही विचारायचं असेल इंजिनिअरिंगच्या संबंधित, तर सर दिलखुलासपणे तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देतील. बिनधास्त आपण प्रश्न विचारा इंजिनिअरिंगच्या संबंधित आणि आज सरांनी जे काही सांगितलं त्या संदर्भात. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक ब्रँच स्पेसिफिक असते, म्हणजे कसं असतं की मी कॉम्प्युटर सायन्सला मला मिळालं पाहिजे, दुसरी कुठली ब्रँच नको, अशा प्रकारचे काही त्यांचे ठराविक साचा असतो विचारांचा. आणि मग कधी होतं की एखादा कॉम्प्युटर सायन्स एखाद्या कॉलेजला मिळालं नाही तर त्यांच्यामध्ये मग परत नैराश्य येत आहे. आणि मग नैराश्य आल्यामुळं मग परत त्यांचे 4 वर्ष शिक्षण होत आहे, मग ते व्यवस्थित होत नाही एखाद्या दुसऱ्या ब्रँचला गेलं तर. अशा परिस्थितीत थोडं मुलांना काय कसं प्रकारे विचार करावा या संदर्भात मार्गदर्शन. मित्रांनो, मला घेवडे सरांनी हा जो मुद्दा मांडला तुमच्या वतीनं आवडला. कारण असं नेहमी घडतं की प्रवेश इंजिनिअरिंगमध्ये मला तर घ्यायचाच आहे पण मला अमुक शाखा म्हणजे मेकॅनिकल मिळावं, इन्स्ट्रुमेंटेशन नको, इलेक्ट्रॉनिक्स नको, कॉम्प्युटर हवं, अशा तऱ्हेच्या हवं नकोच्या कल्पना आपल्या असतात. त्या असायलाही पाहिजेत कारण आपण काही आयटी गोष्टीवर असं ठरवत असतो. म्हणजे विशेषतः अलीकडं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधल्या इंजिनियर्सचं जे एक वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे की मुलगा काय करतो मुलगी काय करते, तर इन्फोटेक म्हणजे वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधल्या आणि कॉम्प्युटर सिस्टीम मधल्या ज्या यंत्रणा आहेत जगभरातल्या सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या अशा ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये नोकरी करायला मिळावी म्हणून मला कॉम्प्युटर पाहिजे. अशा तऱ्हेचं म्हणजे कॉम्प्युटर पाहिजे. मग एखाद्याला वाटतं मला मेकॅनिकल पाहिजे कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जगात कुठलाही कितीही विकास झाला, डिजिटल झालं, इन्स्ट्रुमेंटेशन झालं आणि कॉम्प्युटर कितीही प्रभावी झाला तरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मरण नाही. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला कायम स्कोप असणार आहे, भाव असणार आहे. अशा तऱ्हेची आयक्यू माहिती आपल्याकडे असती ती फारशी चुकीची नसती पण फारशी बरोबर पण नसती. याचं कारण कुठल्याही क्षेत्रात आपल्याला जर प्रवेश मिळाला मग ते बांधकाम म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचं क्षेत्र असो, इलेक्ट्रॉनिक्सचं असो, इन्स्ट्रुमेंटेशन असो, केमिकल असो, असं कुठलंही क्षेत्र मिळालं तरी आपण नाराज न होता त्या क्षेत्रामध्ये कोणत्या संधी आहेत, त्या क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीनं आपण अभ्यास करून
फोकसला अटेन्शन ठेवायला पाहिजे. आता जर असला तर कुठल्याही क्षेत्राला आज मंदी नाहीये. बांधकाम क्षेत्र हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं रोड्स आणखी स्कीम्स आणखी म्हणजे विकासाचे अनेक इतर जे भाग आहेत, म्हणजे बीई सिव्हिल झाल्यानंतर किंवा सिव्हिलची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला आर्किटेक्ट होता येतं. आर्किटेक्ट झाल्यानंतर विकासाच्या ग्रामीण वसाहती मधल्या विकासाच्या अनेक संकल्पनामध्ये आपल्याला काम करतात. त्यामुळे सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला प्रवेश मिळाला, एन्व्हायरमेंटल मध्ये प्रवेश मिळाला तरी मागं पुढे बघण्याचं काहीही कारण नाही. त्या क्षेत्रामध्ये सुद्धा विकासाला आणि चांगल्या तऱ्हेनं आपण व्यवसाय करायला किंवा नोकरी करायला भरपूर वाव आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये आज आपल्याला दिसतं की बाहेर उद्योग मंदावले त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचा थोडा प्रभाव कमी आहे. पण हे मंदी आणि मंदीतनं बाहेर पडून विकास होण्याच्या ज्या पद्धती आहेत या जगभर ह्या येत राहिलेल्या आहेत. सलग अतिशय उत्तम परिस्थिती असं जगात फारसं राहिलेलं नाहीये. दर 8-10 एखादी मंदी येते तात्कालिक म्हणजे एक वर्षासाठी कमी जास्ती प्रमाणात ह्या ब्रँचला महत्व आहे, ह्या ब्रँचला महत्व नाहीये अशा तऱ्हेचं वातावरण पसरतं. पण 6 महिन्यामध्ये 1 वर्षात जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये ही परिस्थिती सुधारते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक असो, कॉम्प्युटर असो, सिव्हिल असो, मेकॅनिकल असो, केमिकल, तर अशा कुठल्याही विद्याशाखेमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला तर आपण मनातून नाराज होण्याचं कारण नाही. अगर मला माझी माझ्या मनाची ब्रँच मिळाली तरी खुशी व्हायला काहीच हरकत नाही. पण मनाविरुद्ध एखादी ब्रँच मिळाली तर नाखुश होऊन मी नाराज होणं, अगर अपसेट होणं म्हणजे ज्याला म्हणतो आपण, आणि अपसेट झालं तर तो सेन्स ऑफ लुझिंग माइंड हा जो काळ असतो हा फार काळ राहायला नको. त्या क्षेत्रातल्या लोकांना भेटून त्यांनी माहिती करून घेऊन आपण आपल्या मनाची म्हणजे निराशा जी आहे ती सटकून टाकू शकतो. इंजिनिअरिंगची ब्रँच मिळाली तरी ती स्वीकारा, कारण सोनं करायचं आपल्या हातात आहे. उत्तम ब्रँच मिळाली आणि लक्ष दिलं नाही तरी चांगली गोष्ट नाहीये. त्यामुळे मला नकोशी ब्रँच मिळाली आणखी मी लक्ष घालून त्यात जर म्हणजे देर इज ऑलवेज रूम एट द टॉप असं म्हटलं जातं, त्यामुळे मी त्या विद्याशाखेत प्राविण्य संपादन करेन आणि त्यामुळे मला जगात कुठेही काही ना काही प्रकारचं मोठं कमी मोठं स्थान मिळेलच. त्यामुळं कोणतीही ब्रँच आपण शिकायला प्रवेश केला तरी त्यामध्ये नाराज होण्याचं कारण नाही. आपण आपलं स्वतःचं स्थान आपल्या धडपडीतून आपल्या कॉन्सन्ट्रेशन मधून आणि निश्चयातून निर्माण करू शकतो याची खात्री बाळगा. थँक्यू सर. थँक्यू. आणि काय प्रश्न बघा कोणाचे असतील. हा विद्यार्थ्यांचे. अप्रिन आदित्य अमेय अतुल, तुम्हाला काही क्वेश्चन असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकताय. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे काही प्रश्न असतील तर तत्काळ त्यांनी विचारावे. मानसी काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर विचारू शकताय किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकून किंवा चॅट बॉक्स मध्ये. हॅलो सर. हां हॅलो मानसी. आजचा जो टॉपिक आहे आय विल बी इंजिनियर, तर मला सरांना असं क्वेश्चन विचारायचं आहे की ज्या सर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत होते तेव्हा सरांनी विचारलं होतं का व्हाय आय विल बी एन इंजिनियर? त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडला होता मी इंजिनियर का होणार आहे. हॅलो. हा सर. येस सर, यू आर ऑडिबल. येस सर. हा तर मी इंजिनियर का होणार आहे, मी माझं उदाहरण सांगतो. आम्ही 1955 साली त्यावेळी मॅट्रिक पास झालो. 57 साली आम्ही
बारावी पास झालो, त्या काळातले म्हणजे त्या काळातली इंटर सायन्स आणि आजची बारावी पास झालो 57 साली. आणि 57 साली आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वालचंदचा प्रवेश घेतला. त्या काळात तेच एवढं कॉलेज होतं, पुण्याला एक होतं, नागपूरला. म्हणजे त्या काळात 5-6 इंजिनिअरिंग कॉलेजेस फक्त होती आणि सांगली सारख्या भागात ते कॉलेज होतं म्हणून आम्हाला प्रवेश घेता आला. पण आम्ही इंजिनियर का झालो तर त्या काळात कोयना धरणाचा प्रकल्प चालू होता. तेव्हा पेपरमधनं जे यायचं की त्या धरणामुळं पाटबंधारे होणार, शेतीचा विकास होणार, त्याचप्रमाणे विद्युत निर्मिती होणार आणि त्यामधून कारखाने होणार, असं सगळं त्या पेपरमधनं यायचं. ते वाचून आम्हाला असं वाटायचं की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर होणार का, तर कोयनेला वीज निर्माण होणार आणि त्या वीज निर्मिती क्षेत्रामध्ये मला काम मिळेल. अगर त्यातनं जे कारखाने चालणार त्या कारखान्यामध्ये आपल्याला काम करायला मिळेल. कारण त्यावेळेला भिलाईचा पोलाद कारखाना, आणखी इतर काही खतं निर्माण करण्याचे कारखाने होते आणि अशा तऱ्हेच्या MSCB म्हणजे बोर्ड म्हणजे वीज निर्मिती आणखी विजेचं वाटप देशभर करण्याचं, खेड्यापाड्यात नेण्याचं, असे प्रकल्प त्या काळात सुरू होते. तेव्हा ते सगळं पेपरमध्ये वाचून आम्हाला वाटायचं की आपण ह्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियर अगर मेकॅनिकल इंजिनियर व्हायला पाहिजे. म्हणजे भोवतालच्या विकासामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला जे परस्पर आजपर्यंत शिक्षणामधून ज्या जाणीवा डेव्हलप झालेल्या असतात त्या जाणीवांनुसार आपल्याला असं वाटतं की मी अमुक इंजिनियर व्हावं, तमुक टाईपचा इंजिनियर व्हावं, अशा तऱ्हेची. अगर मी इंजिनियर व्हावं ह्याचं कारण मला देश घडवायचा आहे, मला देशाच्या विकासामध्ये भाग घ्यायचा आहे, तर अशा प्रेरणा आपल्या शिक्षणातून ज्या मिळालेल्या असतात त्याला न्याय देण्यासाठी मी इंजिनियर होतोय, ही भूमिका आमची होती. तशीच आज सुद्धा तुम्हा अनेक विद्यार्थ्यांची विकासाच्या बाहेरच्या कल्पना आणि पेपरमधनं आणि TV मधनं मोबाईलवरनं आपल्याला जे व्हिडिओज आपण पाहतो त्यामध्ये महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे चीन हा मोठ्या प्रमाणावर आज जगाला फसवतोय असं दिसतंय. आणि मग चीनमध्ये जे उद्योग चालतात ते आपल्या भारतामध्ये विकास होणार असं आपण ऐकतोय. मग त्या विकासात भाग घेण्यासाठी मला इंजिनियर व्हायलाच पाहिजे, मला स्किल डेव्हलप करायलाच पाहिजे, अशा तऱ्हेच्या भावना तुमच्या मनात विचार आणि भावना आणि त्यातनं निश्चय हे होणं आवश्यक आहे. त्याशिवाय आत्मनिर्भर भारत म्हणजे भारतात जे आता नवीन उद्योग जगभरात येणार, चीनमधले उद्योग निघणार आणि ते भारतात चालू होणार असं जे वातावरण आहे ती काही कल्पना नाहीये केवळ, तसं घडणार आहे. आणि तसं घडण्यासाठी मी इंजिनियर होणं हे माझ्या मनात जे येतंय ते बरोबर आहे, त्याला आकार उकार देण्याचं ताकद माझ्यामध्ये यावी यासाठी मी इंजिनिअरिंग कोर्स आता जॉईन करतोय असं मनात यायला काहीही हरकत नाही. म्हणजे माझ्या आज इंजिनियर होण्याच्या कल्पनेला परिसराच्या विकासाचा, देशाच्या विकासाचा त्या चित्राचा आधार आहे आणि त्यातला मी एक घटक बनणार ह्या भूमिकेतनं आपण इंजिनियर व्हावं ही कल्पना मनात यायला काही हरकत नाहीये. आणि त्याप्रमाणे तुम्ही मनात कल्पना धरून या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशद्वारामधनं चांगल्या मनानं म्हणजे उभारीनं प्रवेश करावा असं मला निश्चित वाटतं. नक्की सर. ओके सर, मानसी हा एक मिनिट, तिला आय शॅल चेक एनी क्वेश्चन इन चॅट बॉक्स. हॅलो. हा येस बोला. हा सर, मला गुड मॉर्निंग सर. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता. हा विचारा विचारा. जो म्हणजे सांगतात ना की तुम्ही जाऊन प्रत्यक्षात बघा इथे कसं काम आहे, त्यामुळे इंजिनिअरिंग खूप चांगलं कळत. आणि एक असं असतं की आता लॉकडाऊन मध्ये कुठं जाता येणार नाही किंवा अलाव करतील ना करतील, पण ते नेटवर बघणं खूप म्हणजे कसं आहे का, जाऊन रिअल मध्ये बघणं बरं वाटतं ते म्हणजे. हा बरोबर आहे, नेट मधून साधारण कल्पना येते, पण नेटवर म्हणजे अगदी लॅपटॉप मध्ये म्हटलं तरी ते चित्र येते 1 फूट बाय 1.5 फूट ह्या स्क्रीनवर आपण बघणार. हो हो. जे चित्र असणार आहे ते कारखान्याचं क्षेत्र मोठं असणार आहे,
कारखान्यात सगळे यार्ड आहेत, माल कच्चा माल येतोय, आत जाऊन विविध तऱ्हेच्या प्रक्रिया होत आहेत, हे सगळं बघण्याचा जो उपक्रम आहे तो प्रत्यक्ष बघणं महत्वाचं आहे. नेटवरून आपल्याला फक्त कल्पना येते कसं असतं ही सर्वसाधारण माहिती. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा की माहिती आणि ज्ञान ह्यात फरक आहे. माहिती आपल्याला पुस्तकावरून मिळते तशी नेटवरून मिळते. आज कुठल्याही आपल्याला प्राथमिक माहिती घ्यायची असेल तर गुगल आहे, आणखी युट्यूब आहे. ही साधनं मुलांच्यात फार प्रभावी आहेत याची मला कल्पना आहे, पण तेवढ्यावरनं जग चालत नाही. मला माहिती आहे असं म्हणून भागत नाही. माहितीचा नेमकेपणा आणि त्यातलं म्हणजे काय म्हणतात त्याला इनबिल्ट प्रिन्सिपल, म्हणजे त्यातलं तत्व नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी परवानगी काढून आणि जर मनापासून आपण धडपडून परवानगी घ्यायचा प्रयत्न केला तर मिळतील. कोरोना झाला तरी योग्य पद्धतीनं मास्क लावून आणखी अंतर राखून हे सगळी जी परिभाषा आहे ती सांभाळून आपल्याला परवानगी मिळतील. मी तिथे गेल्यावर काय करू म्हणजे असं म्हणजे मुळातच नकारात्मक पद्धतीने विचार केला तर काही होत नाही. सकारात्मक पद्धत म्हणजे मी एक उदाहरण देतो गमतीचं. जेम्स बॉन्ड सिनेमा बघितलेत की नाही तुम्ही? हॅलो, जेम्स बॉन्डचा पिक्चर बघितलाय का कुठला? नाही, अजून तरी नाही पाहिला. जेम्स बॉन्ड ही कल्पना अशी आहे की तो जिथं जाईल तिथं काही ना काही पद्धतीनं प्रवेश मिळवतो आणि आपलं हेतू साध्य करतो. तसं आपण एकदा ठरवलं की साखर कारखाना बघायचा आहे शेजारचा, मग रेठरे हरणाक्ष असेल, वसंतदादा असेल आणि इचलकरंजीचा कारखाना असेल, कुठल्याही आपल्या जवळ गावाजवळचा जो एखादा साखर कारखाना असेल तो व्यवस्थित सगळीकडे फिरून बघितला तर कशा वेगवेगळ्या सिस्टीम काम करतात. मेकॅनिकल सिस्टीम आहे, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहेत, कॉम्प्युटर सिस्टीम आहेत, कंट्रोल सिस्टीम आहे, हे सगळे जे शब्द आहेत हे नेमके तिथं कसे काम करत असतात हे आपल्याला अंदाजा म्हणजे तिथल्या वेगवेगळ्या माणसांना जाऊन विनंती केली तर ते सांगतात. त्यांनी 100 गोष्टी सांगितल्या तर त्यातल्या आपल्याला 5-10 तरी कळतात. आणि त्यामुळे अंदाज येतो की कारखाना कसा चाललाय, कच्चा माल आल्यापासून बाहेर साखरेचं पोतं बाहेर पडेपर्यंत काय काय यंत्रणा वापरल्या जातात याचा नक्कीच आपल्याला म्हणजे नेटवरून बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात असं जाऊन वेगळं असं बघणं वेगळं. म्हणजे उदाहरणार्थ मोटर्स तयार करण्याच्या कारखान्यात जे ऑटोमेशन असतं म्हणजे स्वयंचलित सगळी यंत्रणा रोबोटिक काम करत असते, ती नेटवर बघताना सगळं ऑटोमॅटिक कसं चाललंय म्हणजे स्वयंचलित सगळी सिस्टीम कशा चालल्यात हे बघून आपण आश्चर्य वाटतो. पण त्या डिझाईन करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्या प्रत्यक्ष डिझाईन करणं, त्याचे प्रयोग करणं, त्याच्यामधून ती यंत्रणा विकसित करणं, अशा सगळ्याच्या प्रकारातनं टेक्नॉलॉजी आणखी इंजिनिअरिंग क्षेत्र विकास करतं, त्या सगळ्याची माहिती होण्यासाठी प्रत्यक्ष साईटवर जाऊन म्हणजे मोटारीचा कारखाना बघणं ही एक बाब झाली आणि गॅरेजमध्ये जाऊन इंजिन खोललंय अगर गाडीचा टॉप पोर्शन काढलाय आणखी मागचं गिअरबॉक्स म्हणजे चाक दिसत म्हणजे सगळ्या यंत्रणा व्यवस्थित दिसतायत असं आपल्याला बघितल्यानंतर त्यातला नेमका भाग कुठला बदलायचा आहे तो म्हणजे पार्क खराब झालाय तो बदलायचा आहे असं म्हणून त्यांनी ते खोललेलं असतं. ते सगळं जाऊन आपण जर 1-2 तास नीट बघितलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर मग आपल्याला कळतं की त्यात कोणत्या तऱ्हेची कौशल्य लागतात, कोणत्या तऱ्हेचं ट्रेनिंग लागतं आणि ती माणसं कशी एकरूप होऊन अंग आणि हात काळे झाले तर लक्षणं देतात, त्या कामाशी एकरूप होऊन कसं काम करत असतात हेही आपल्याला चांगल्या तऱ्हेने दिसतं. त्यामुळे नेटवर एखादी गोष्ट बघणं आणि इंजिनिअरिंगच्या प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन त्या यंत्रणा पाहणं, म्हणून मी माझ्या पूर्वीच्या बोलण्यामध्ये असं सांगितलं की रेल्वे स्टेशनवर जावा, बस स्टँडवर जावा, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन जिथं चालली आहे तिथं जाऊन अशा वेगवेगळ्या मशिनरीत ज्या काम करतात त्या पहा, म्हणजे एकूण इंजिनिअरिंग क्षेत्राचा अंदाज आपल्याला येईल. मग ते सिव्हिल असो, हायड्रॉलिक्स असो, आणखी म्हणजे शेतीवरचं तंत्रज्ञान असो, किती फवारणी करतात, पाण्याचा फिल्टर असतो, नंतर म्हणजे ते पाण्याची त्याला काय म्हणतो आपण ठिबक सिंचन योजना असती, नेमक्या त्या सिस्टीम कशा तयार केल्या जातात, कशा वापरल्या जातात हे पाहणं, फवारणी यंत्र असतात, औषध फवारणी यंत्र,
आणखी नांगरणी असतील, म्हणजे असे शेतीमधले ज्या विविध हे आहेत प्रोसेसिस आहेत त्याकरता विविध यंत्रणा आणि मशीन्स कसे वापरतात हे प्रत्यक्ष जाऊन पाहणं, म्हणजे त्यातली इन्व्हॉल्वमेंट, त्यातला दर्जा, त्यातले नाविन्य, त्यातलं कौशल्य, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष जाऊन बघणं हे फार महत्वाचं आहे. हो सर, आणि अजून एक विचारायचं होतं, जे रॉ मटेरियल लागतं, कारण की मुलांना इंजिनिअरिंग म्हणजे 4 वर्ष म्हणजे डिग्री घेणं आणि जॉब उडकणं एवढंच माहित आहे, ते ऍक्च्युअल मध्ये जाऊन पाहणं आणि त्याला रॉ मटेरियल काय लागतं मग ते आपल्या एरियामध्ये उपलब्ध आहे का हे बघणं, ह्या हा पण एक बिझनेस आहे, किंवा आपली एक विचारधारणा अशी हवी की इथं काय ह्याच्यासाठी काय लागतं रॉ मटेरियल, ते कोण एवढं विचार करत नाही. बरोबर, ती थिंकिंग यायला पाहिजे इथं मुलांमध्ये की आपण करतो इंजिनिअरिंग पण कशासाठी करतो. आपण इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो ते एखाद्या कल्पनेचा वापर करून एंड प्रॉडक्ट, एंड म्हणजे आपले शेवटी काय वस्तू आपल्याला बनवायची आहे अशा तऱ्हेचा विचार करण्याची क्षमता आणि ते प्रत्यक्ष वस्तुरूपात आणण्याची क्षमता ही मिळवण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण आवश्यक आहे. उदाहरण देतो असं की आता आम्ही इनोव्हेशन मध्ये जे काम करतोय त्यामध्ये तरुण शेतकरी येतात की माझ्याकडे अश्वगंधाचं उत्पादन झालंय, म्हणजे अश्वगंधा नावाची मुळी असते, त्या अश्वगंधापासून काही औषधं तयार करतात. तर एक शेतकरी आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं की मला मी 10 एकर अश्वगंधाचं पीक लावलंय, मला 30 टन माल येईल, जे 30 टन अश्वगंधाच्या मुळ्या या येतील, मला त्याचं पावडर करायचंय. म्हणजे रॉ मटेरियल अश्वगंधाची मुळं ही आली, आणि म्हणजे तुम्हाला आता थोडक्यात सांगायचं म्हणजे माईन मुळ्या जशा असतात तसं त्या अश्वगंधाच्या मुळ्या असतात, तर त्या मुळ्या वाळवून त्याची पावडर करणं ह्याच्यासाठी त्याला प्रक्रिया आणखी मशीनरी तयार करून पाहिजे असती. तर मग ती जेव्हा शेतकरी आमच्याकडे येतो की माझ्याकडे हे रॉ मटेरियल आहे आणि ह्याच्यासाठी प्रोसेसिंग करून मला एंड प्रॉडक्ट म्हणजे अश्वगंधाची पावडर वापरायची म्हणजे विकायला विकायसाठी ठेवायची, कारण नुसता अश्वगंधाच्या मुळ्या मी व्यापाऱ्याला विकल्या तर मला 100 रुपये किलो दर मिळतो, मी प्रोसेसिंग करून जर माझी पावडर विकली तर मी 250 रुपये पर किलो अशा पद्धतीनं पावडर विकू शकतो. म्हणजे हा जो व्हॅल्यू ऍडेड भाग आहे, म्हणजे माझी रॉ मटेरियल नुसतं विकलं तर मला 50 ते 100 रुपये दर मिळेल किलोला, आणि मी जर प्रोसेसिंग केलं माझ्या शेतावरच तर मला पावडरचा दर 200 ते 250 रुपये किलोला हा मिळू शकेल. तर हा जो भाग आहे, म्हणजे स्टार्टिंग मटेरियल कुठला आहे, माझं अश्वगंधाच्या मुळ्या हे माझं, आणि त्याला मला बाजारात जे त्याचं मूल्य आहे ते पावडर स्वरूपात आहे कारण ते औषधात वापरलं जातं. तर अशा तऱ्हेचे प्रश्न ऍग्रिकल्चर नवीन शेती करणारे जे तरुण शेतकरी आहेत ते अशा तऱ्हेच्या घेऊन येतात, आणि त्यातनं मग रॉ मटेरियल मिळवून कुठलं फायनल मटेरियल आपल्याला पाहिजे असा विचार करून ते प्रोसेस प्लॅन त्यांना विकसित करून द्यावा लागतो. तर असं विविध पद्धतीने इंजिनिअरिंगचा विकास आपल्याला करता येतो, आणि विकासाची संकल्पना आपल्या मनात पक्की असेल तर कुठल्याही तरीचं मटेरियल वापरून आपल्याला अपेक्षित असा प्रॉडक्ट आपण बनवू शकतो. आता आमच्याकडे असे हे येतात की आम्हाला आल्याची पावडर करून विकायची आहे, म्हणजे सुंठ, सुंठ म्हणजे आल्याचं उत्पादन आहे आणि मग त्याची सुंठ बनवायची आहे. तर असे ऍग्रो प्रॉडक्ट उदाहरणं बरीच आमच्याकडे येतात आणि ते आमच्याकडनं मार्गदर्शन घेतात. म्हणजे इंजिनिअरिंगचा विकास हा विविध तऱ्हेचे आपले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी करणं हे सध्या चांगल्या प्रकारे विविध ठिकाणी देशभर चालू आहे. देश बदलतोय, भारत बदलतोय, तर हे उदाहरण मी का सांगतोय तर ठिकठिकाणी तुम्हाला बचत गट दिसून येतील महिलांचे, ते काही ना काही पद्धतीचे इंजिनिअरिंग प्रक्रिया करून एखादा प्रॉडक्ट तयार करत असतात. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, दयानंद टोंढे म्हणून एक जण आहेत कवठे महांकाळ, त्यांनी एक कारखाना काढला आहे आणि तो ग्रामीण भागात 500 महिलांना त्यांनी तंत्रज्ञान शिकवलेला आहे, आणि त्या 500 महिला आठवड्याला 1 टन आठवड्याला 1
काय म्हणतात त्याला कंटेनर माल जपानला पाठवत असतात, हातमोजे तयार करतात ते. हातमोजे तयार करण्याचं तंत्र ग्रामीण महिलांना शिकवून 500 महिलांच्या तर्फे तो कारखाना दयानंद लोंढे यांनी चालवलेला आहे. अयोध इंडस्ट्री नोकरी केली त्यांनी आणि मग त्यांना असं आढळलं की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. तर ह्या संकल्पनेत त्यांनी जे मोजे आहे हातमोजे आहे पाहिलं आणि मग तंत्रज्ञान विकास करून आज 500 महिलांना ते काम पुरवत आहेत. म्हणजे नोकऱ्या निर्माण करणं हे सुद्धा एक महत्वाची गरज आहे. मी नोकरी शोधतोय ही पहिली अवस्था झाली बरोबर इंजिनिअरिंग झाल्यावर, पण मी नोकऱ्या निर्माण करू शकतो हे सुद्धा आपण एक उद्योजक म्हणून मनात ठेवून त्याचाही ध्यास घेतला पाहिजे. आपण विचारलेला प्रश्न मला त्या दृष्टीने महत्वाचा वाटतो. थँक्यू सर. एक प्रतीक्षा पाटील आणि अवंती खानविलकर या दोघींचा सेम प्रश्न आहे. ते प्रश्न असा आहे की इज कॉलेज रिअली कॅन अफेक्ट अवर करिअर. काय काय जरा पण सांगा. इज कॉलेज रिअली कॅन अफेक्ट अवर करिअर, म्हणजे कॉलेज सिलेक्शन म्हणा किंवा कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी. सो इफ वी गेट ऍडमिशन इन कॉलेज top college or that way, I think that is the sense of the question. So university or college can affect nahi sir suni the sir asa prashna ki ha jar ami kutla vidyapeethat samjha ta shivaji asel pune asel dr bodo asel mumbai asel ami ja vidyapeethat pravesh ghevu kiwa ami ja college la pravesh ghevu tya college cha ani tya vidyapeethacha mul amcha career madhe kai je parapur shikal ka ha. चांगला प्रश्न आहे. आपल्याला कित्येक वेळा लहानपणापासून काही शब्द कानावर पडलेले असतात आणि ठसलेलं असत की हॅलो हा मला असं वाटतं की जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कॉलेज नाव प्रचलित होतं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. अगर विजेट आहे मुंबई अशा तऱ्हेचे दोन कॉलेजेस त्या काळात प्रसिद्ध होते आणि तिथं प्रवेश मिळाला तर जीवनाचा उद्धार झाला असं लोकांची समजूत असे. त्या काळात आम्ही वालचंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्या काळात शिवाजी विद्यापीठ नुकतं स्थापन झालं होतं. शिवाजी विद्यापीठात म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या डिग्रीला बाहेर महत्व नाही असं त्या काळात बोललं जायचं. कारण ही जी बोलणी असतात ही अल्पकाळ म्हणजे छोट्या काळासाठी लोकात वावरत असतात ह्या कल्पना, पण प्रत्यक्षात आम्ही बीई झाल्यावर आम्ही शिवाजी विद्यापीठाचे डिग्री होल्डर आहे म्हणून आम्हाला समाजात म्हणजे भारतातल्या कुठल्याही ठिकाणी अर्ज करताना कारण शेवटी मुलाखतीमध्ये तुम्ही काय प्रश्नांची कशी उत्तरं देताय हेच महत्वाचं असतं. आत प्रवेश घेण्यासाठी तुमची कुठली डिग्री आहे काय वगैरे विचारतात, पण तुम्ही शिवाजी विद्यापीठाचे ग्रॅज्युएट आहात आणखी त्यामुळं अगर पुणे विद्यापीठाचे आहेत मुंबई विद्यापीठाचे असे ठिकठिकाणचे अर्ज आले तर आपला अर्ज बाजूला टाकला असं कुठं होत नाही. प्रश्न विचारणारा फार तर म्हणू शकतो की अरे तुमची शिवाजी विद्यापीठाची डिग्री आहे होय बर असू दे मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तो जे प्रश्न विचारेल त्याची आपण उत्तरं समाधानकारक दिली की त्याच्या दृष्टीनं शिवाजी विद्यापीठ इज ऑल्सो ए गुड युनिव्हर्सिटी. त्याला लांबून काय दर्शन घडणार होतं, आपण शिवाजी विद्यापीठाचं दर्शन आपण घडवणार आहे त्यामुळे आपला कॉन्फिडन्स आणि आपलं ज्ञान हे जर महत्वाचं असेल म्हणजे हे आपण चांगल्या पद्धतीने मिळवलेलं असेल तर माझी डिग्री कुठली आहे आणि कुठल्या कॉलेजचं मी आउटपुट आहे म्हणजे कुठल्या कॉलेजमधनं मी बाहेर पडलोय हे फारसं महत्वाचं ठरत नाही. शेवटी आपला कॉन्फिडन्स हेच फार महत्वाचं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीनं ते पटवू शकतो. तर मला असं वाटतंय सुरुवात करताना हे ठीक असतं मी कुठल्या कॉलेजचा पदवीधर आहे मुक्तमुख मला इकडं ऍडमिशन मिळायला पाहिजे होती तिकडं मिळाली नाही हा सगळा जो भाग आहे आपल्या मनामध्ये काही आंदोलन निर्माण करतो पण आपली मनाची तयारी आपण एकदा ठेवला की माझं ज्ञान हे दर्शवणार आहे मी कुठल्या विद्यापीठाचं आणि काही बरोबर आहे की नाही. आपण शिक्षण चांगल्या पद्धतीनं घ्यायचं चांगल्या पद्धतीनं आपली मनाची तयारी करायची आणि
आणि आपण जिथं रिप्रेझेंट करतोय त्या ग्राउंडवर आपण चांगल्या पद्धतीचं वर्तन आणखी उत्तर प्रश्नोत्तर अशी जर केली तर मग त्यांच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ चांगला आहे, पुणे विद्यापीठ पण चांगलं आहे, चेन्नई विद्यापीठ पण चांगलं आहे. त्यामुळे असं काही जगात नाहीये सुरुवातीला पण निरंतर असं काही असत नाही. या प्रश्नामध्येच एक ऍड करू इच्छितोय की जगातला सर्वोत्तम शिक्षकाचा पुरस्कार सुद्धा एका झेडपीच्या स्कूल म्हणजे ते डिस्प्ले सर म्हणून आहेत सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या परितेवाडी या गावामधील. तर असं काय नाही आहे की आपण कुठल्या विद्यापीठात शिकतोय कुठल्या कॉलेजमध्ये शिकतोय आफ्टर ऑल इट्स मॅटर अवर कन्सिस्टन्सी अवर थरो नॉलेज अँड विल पॉवर. त्यामुळे अवंती आणि प्रतीक्षा तो तसं काही नसतात. तर हे डिस्प्ले सरांचं अत्यंत समर्पक उदाहरण तुमच्या समोर आहे. किती बरोबर. There are many examples. Not only this, sir. There are many examples. Yes. आणि एक उदाहरण सांगतो की भारताला उपग्रह सोडण्याचे जे हे असतात सॅटेलाइट सोडण्यासाठी म्हणजे जे लॉन्चर असतात म्हणजे मोठ्या तऱ्हेचं रॉकेट असतं हाय कपॅसिटीचं की त्या रॉकेटच्या सहाय्यानं प्रक्षेपित केलेला उपग्रह पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर नेण्यास सक्षम असतो. ही जी सगळी आहे ही देण्यासाठी रशियानं पहिल्यांदा आपल्याला नकार दिला होता, अमेरिकेनं पण नकार दिला होता. भारतीय तंत्रज्ञानाने असं ठरवलं की हे आपणच डेव्हलप करायचं. अवघड गोष्ट आहे, अवघड आहे टेक्निक, तरी पण ते आपणच विकसित करायचं. 5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो आपण क्रायोजेनिक इंजिनची डेव्हलपमेंट केली. म्हणजे क्रायोजेनिक सिस्टीम म्हणजे अतिशय लो कमी तापमानाला ते फ्युएल यंत्रणा आपण ठेवलेली असती. तर ही सगळी यंत्रणा आपण विकसित केली. 10 वर्षामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्या जोडीला आपण आज उपग्रह अवकाशात सोडतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल एका वेळेला 50 उपग्रह 100 उपग्रह हे आपण विविध देशांचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन अवकाशात सोडले स्थिरावले. अशा तऱ्हेचं जगाला आश्चर्य वाटेल असं तंत्रज्ञान आपण डेव्हलप केलंय जेव्हा आपल्याला इतर देशांनी ते नाकारलेलं होतं. त्यामुळं आपला कॉन्फिडन्स आपली काम करण्याची पद्धती दृढ निश्चय ह्या सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंगच्या विकासामध्ये फार महत्वाच्या आहेत. त्या आपण वेळोवेळी दाखवत गेलो. त्यामुळं आपण आज कुठल्याही औद्योगिक दृष्ट्या जे तंत्रज्ञान आहे ते आपण आज आत्मसात केलेलं आहे. त्यामुळं आपण असं कुठेही मानायचं कारण नाही की PVPIT विद्यार्थी आहे म्हणून त्याला बाहेर कमी भाव आहे कमी मान आहे असं काही नाहीये. पण PVPIT विद्यार्थ्यांनी उद्योग निर्माण केलेले मला खूप उदाहरण माहिती आहेत की त्यांनी प्रदेशाला लाजवेल अशा तऱ्हेचे प्रॉडक्ट आपल्या इथं तयार केलेले आहेत. पुण्यातली इंडस्ट्रियल इस्टेट असेल भोसरी आणखी निगडी असेल अगर औरंगाबादची नाशिकची इंडस्ट्रियल इस्टेट डेव्हलपमेंट असेल तर अशा विविध ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊन कामं केलेली आहेत आपला दर्जा प्रस्थापित केलेला आहे. त्यामुळं आपला तंत्रज्ञान आपलं त्यातलं निश्चय आणि ॲबिलिटी टू डेव्हलप थिंग्स ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये मी कुठल्या कॉलेजचा पास झालेला आहे कुठल्या युनिव्हर्सिटीचा आहे याला सुरुवातीला महत्व असू शकतं पण आपण आपल्या गुणांनी आणि आपल्या ज्ञानाच्या ताकदीवर इथं आपलं महत्व प्रस्थापित करू शकतो. थँक्यू सर. थँक्यू सो मच. हॅलो सर. येस प्लीज. मला एक लास्ट क्वेश्चन विचारायचं आहे. आता इंजिनिअरिंगच्या या उंबरट्यावर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना असं एक ऐकायला मिळतंय की एक इंजिनियर इंजिनिअरिंग सोडून सगळं काही करू शकतो. तर ही संकल्पना का रूढ झाली असावी, का असं लोकांच्या बोलण्यात आहे? एक इंजिनियर इंजिनियर सोडून सगळं काही करू शकतो. इंजिनिअरिंग सोडून सगळं काही करू शकतो पण एक चांगला इंजिनियर नाही बनू शकत. ही का संकल्पना लोकांच्या मनात आता आहे? हे काय आहे माहितीये का, एखाद्याची चेष्टा उडवण्यासाठी हे अशा तऱ्हेची छोट्या छोट्या गटामधून ग्रामीण भागामध्ये गप्पाच्या स्वरूपात कट्ट्यावर बसून बोलायला हे सगळं असं सगळीकडे असतं. आपल्या इथंच आहे असं समजायचं काही कारण नाही. तुझ्यात काय अर्थ आहे, तुझ्यात काय दम आहे असं ग्रामीण भागात एकमेकाला लोक म्हणत असतात. पण अशा ठिकाणातूनच एखादा पिक्चर म्हणजे
तो जो झिम झिम झिंगाट तो कुठला सिनेमा आहे की हा सैराट हा सिनेमा ज्या दिग्दर्शकाने त्या दिग्दर्शकाचं नाव कुणालाही माहित नव्हतं. मी सिनेमा काढतोय असं तो सांगायला गेला असता तर त्याला खोळ्यात काढलं असत. पण त्या दिग्दर्शकानं म्हणजे मराठवाड्याच्या अविकसित भागातून तो आलेला होता आणि त्यानं तो चित्रपट म्हणजे त्याची कथा लिहिली त्याचं दिग्दर्शन केलं आणि तो प्रचारात आणला. म्हणजे एखाद्याच्या कृतीवरनं ठरतं की त्याची अॅबिलिटी काय आहे. सुरुवातीला तुला काय अक्कल आहे का तुला काय जमणार आहे का असं म्हणण्याची पद्धत असते. पण ते करून दाखवलं की मग खात्री पटते. तसं तुम्हाला आता गंमत सांगतो की आय आपल्या उपग्रह केंद्रामध्ये आपल्या बंगलोरला जे ISRO आहे त्रिवेंद्रमला आणखी श्रीहरिकोटा अशा विविध ठिकाणी ISRO इस्रोचं जे काम चालतं तिथं आपल्याला असं वाटेल कदाचित की काय फक्त IIT चेच ग्रॅज्युएट भरलेले आहेत. तर तिथल्या डायरेक्टरने एकदा सांगितलं की अहो आमच्याकडे IIT तली मुलं फारच कमी आहेत कारण जे IIT मधनं पास होतात ते परदेशी जातात. त्यामुळे ISRO च्या सगळ्या एकूण यंत्रणेमध्ये भारतीय विद्यापीठातनं डिग्री कुठल्याही कॉलेजची विविध ठिकाणून घेतलेली मुलं आहेत त्यांची भरती आम्ही केलेली आहे आणि ती मुलंच एकनिष्ठेनं आणखी मन लावून अतिशय चांगल्या पद्धतीनं कामात भाग घेऊन जे डेव्हलप करतात त्यातनंच इस्रोनं आज ही अंतरिक्षात झेप घेण्याची यंत्रणा जी विकसित केलेली आहे ती डेव्हलप केलेली आहे. तुम्हाला गंमत वाटेल असंच दुसरं उदाहरण आपल्याला परिचित आहे ते म्हणजे विजय भटकर यांनी जो सुपर कम्प्युटर डेव्हलप केला. ते इंजिनियर होते त्यांनी विविध तऱ्हेच्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये 8-10 वर्ष कामं केली 20 वर्ष त्यांनी कामं केली आणि मग पुण्याला असताना एका यंत्रणेमधून ते राजीव गांधींच्या मिटिंगला गेले. त्या मिटिंगमध्ये त्यांनी असा विषय ठेवला भारतीय तंत्रज्ञान आणि सायंटिस्ट समोर की आपल्याला सुपर कॉम्प्युटर अमेरिका देत नाही त्या स्पेसिफिकेशनचा सुपर कॉम्प्युटर आपल्याला बनवायचा आहे आपण बनवू शकतो का. विजय भटकरने उभारून सांगितलं IIT द चॅलेंज. ते चॅलेंज घेताना त्यांना स्वतःला माहिती नव्हतं आपण हे करू शकणार आहे की नाही. पण त्यांची जिद्द आणि निश्चय होता की जे अमेरिका करून देत नाही आपल्याला ते आम्ही करून दाखवू शकतो. चॅलेंज घेतल्यानंतर मग त्यासाठी तयारी अभ्यास आणखी विविध तऱ्हेचे प्रयत्न हे त्यांनी केले आणि 2-3 वर्षामध्ये तो सुपर कॉम्प्युटर डेव्हलप झाला. त्यासाठी त्यांना विविध इंजिनियर्स गोळा करून म्हणजे विविध क्षेत्रातले इंजिनियर्स एकत्र येऊन त्यांच्यामध्ये कॉम्प्युटर इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल अशा विविध तऱ्हेचे पदवीधर एकत्र होते. त्यांनी सगळ्यांनी एकत्र ग्रुप म्हणजे चांगल्या गटाच्या परिभाषेत काम केलं आणि 50 इंजिनियर सुरुवातीला होते. मग त्याचे 100-200 इंजिनियर झाले आणि त्या सगळ्या मिळून सगळ्यांनी मिळून तो कॉम्प्युटर डेव्हलप केला. तर अशा तऱ्हेची इंजिनिअरिंग मधले आश्चर्य भारतामध्ये घडलेली आहेत की अरे तुला हे काय म्हणजे आपण म्हणत नाही का गमतीनं तुला इंजिनिअरिंग मधला ई तरी माहितीये का अशी आपण एखाद्याची टर ओढवतो त्याची चेष्टा करतो. तथापि जो ज्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय ज्याला स्वाभिमान आहे ज्याला आपल्या विद्येवर विश्वास आहे आपण काय शिकलो याच्यावर तो मनुष्य काहीही डेव्हलप करू शकतो. तो फक्त इंजिनिअरिंग सोडून बाकी काही करू शकतो त्या बाकी काहीला काही अर्थ नाहीये ना. इंजिनिअरिंग मधनच जीवनाचा विविध विकास करणाऱ्या वस्तू आपल्याला मिळतात. त्यामुळे इंजिनिअरिंग सोडून बाकी काही म्हणजे मार्केटिंग आहे प्रसिद्धी आहे काही ऑडिओ व्हिज्युअलाइज म्हणजे एखादा इंजिनियर होतो आणखी मग तो काय नाटक क्षेत्रात सिनेमा क्षेत्रात सर जातो. पण ही अशी उदाहरणं अगदी फार अल्प प्रमाणात असतात. म्हणजे एखादा म्हणजे डॉक्टर अमुक डॉक्टर आहे पण मग तो नट म्हणून प्रसिद्धीला आला. डॉक्टर काशीनाथ घाणेकर आपण नाव ऐकलं असेल की तो डॉक्टर म्हणून ह्याच्यात डॉक्टर कितं म्हणजे काय म्हणतात आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी तो बाहेर पडला. पण ते सोडून तो त्याचं आवडीचं जे क्षेत्र होतं त्या क्षेत्रात पुढे गेला. त्यामुळे एखादा इंजिनियर असाही असू शकतो की इंजिनिअरिंग सोडून तो आता कविता करतोय नाट्य क्षेत्रात आहे अभिनय क्षेत्रात आहे टीव्हीवर चमकतोय असं असू शकतं की. पण सर्वसाधारणपणे असं काही वाक्य बोलता येणार नाही आपल्याला
की त्याला इंजिनिअरिंग सोडून सगळं काही येतं, ह्या गमतीचा भाग आहे, चेष्टेचा भाग आहे, कट्ट्यावरच्या गप्पामध्ये असं बोललं तर चालतंय आणखी शोभतंय पण. पण असं काही जगात नाहीये की ते सोडून त्याला सगळं येते वगैरे, असं काही नाहीये. ते धरून त्याला आणि किंवा काय काय येते असं पण असू शकत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. इट टाइम टू थँक्स. मे आय नाव रिक्वेस्ट टू डॉक्टर विशाल सूर्यवंशी सर टू ऑफर वोट ऑफ थँक्स. विशाल सूर्यवंशी सर. थँक्यू व्हेरी मच सर. Thank you very much, sir, for your wonderful session. I am Dr. Vishal Suryanshi once again here for the vote of thanks. On behalf of PUBIT Budgaon and entire supporting staff, and on my own behalf of extend a very hearty vote of thanks to Professor B.D. Kelkar sir for gracing your important work and sharing with us your finding and opinion today. I must mention our deep sincere appreciation for our beloved principal Dr. D.V. Yode sir for his motivation and tremendous support. I may like to express our sincere thanks to our first year HOD Dr. Anushka Patil ma'am for her kind support and help. I also wish to express my gratitude to all supporting staff for their valuable support and help. Finally, I would like to thank, I would take this opportunity to share express sincere thanks to the trustee of our college, Mr. Amit Dada Patil, as well as chairman of our college, Mr. Vishal Dada Patil, for their inspiration, motivation and support. And last but not in the least, all the participants. Thank you. Thank you very much. We sincerely thank Dr. Swas Kambe sir and Sisted Foundation for providing this opportunity for us and bringing in Professor B.D. Kelkar sir to guide us. Thank you, sir. Good day ahead. Okay. Bye. Yes, sir. Bye.